नमस्कार, डेक्कन आय एसमध्ये मी महेश धाडगे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मराठी व्याकरणाची सरळ सेवेची जी बॅच आहे ती सुरू झालेली आहे. पहिलं लेक्चर इंट्रोडक्शन लेक्चर झाल्याच्या नंतर आजच्या भागामध्ये आपल्याला प्रत्यक्षात अभ्यासक्रमाला सुरुवात करायची आहे. अभ्यासक्रमामध्ये सुरुवातीपासून जात असताना खरं तर वर्णमालेपासून आपल्याला जावं लागणार आहे, परंतु सुरुवातीचे दोन लेक्चर प्रयोग आणि त्याच्यानंतरचा जो समास आहे असे दोन लेक्चर विद्यार्थ्यांना ते पूर्ण पब्लिश व्हावे म्हणजे पूर्ण फ्री असावेत त्या उद्देशाने काय नेमका कंटेंट असणार आहे आणि कशा पद्धतीने शिकवलं जातं याच्यासाठी हे दोन लेक्चर असणार आहेत. त्यात आज आपण पहिल्यांदा प्रयोग आणि प्रकार हा जो पॉईंट आहे तो क्लिअर करणार आहोत. मला खात्री आहे फक्त व्हिडिओ पहा शेवटपर्यंत, नक्कीच तुमचा प्रयोगाचा मार्क कदापिही जाणार नाही. फक्त व्हिडिओ जरी पाहिला तरी ती संकल्पना तुमची क्लिअर होणार आहे. मग आता चला, वेळ न दवडता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला सुरुवात करा. परत एकदा तुमचं स्वागत आहे आणि आपल्याला शिकायचे आहेत प्रयोग आणि प्रयोगाचे प्रकार. आता मित्रांनो बघा, मुळात प्रयोग हा जो शब्द आहे ह्याची निर्मिती कशी झाली, प्रयोग हा शब्द कशा पद्धतीने येतो ते आपल्याला बघावं लागेल. सगळ्यात पहिल्यांदा प्रयोग, प्रयोग हा शब्द प्र अधिक युज, युज शब्द महत्वाचा आहे कारण युज शब्दाचा योग असा अर्थ आहे. प्र अधिक युज यांची संधी तयार झाली आणि प्रयोग शब्दाची निर्मिती झाली. मग प्रयोग शब्दाचा अर्थ काय आहे, तर प्रयोग हा शब्द मराठी भाषेमध्ये रचना करणे किंवा जुळणी किंवा ठेवण अशा पद्धतीने या तीन अर्थांनी वापरला जाईल. रचना किंवा ठेवण किंवा जुळणी असा प्रयोग शब्दाचा अर्थ आहे. मग आता मित्रांनो, कशाची जुळणी असा प्रश्न आपल्या मनात येतो की जुळणी करायची आहे, रचना आहे, किंवा आपण इंग्रजीमध्ये म्हणूयात प्रयोग हे एक प्रकारचं स्ट्रक्चर आहे. तर मग कशाचं स्ट्रक्चर आहे, कोणत्या गोष्टींचं ते स्ट्रक्चर आहे ते आपल्याला पाहावं लागेल. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, एखादं विधान एखादं वाक्य तयार होताना तीन शब्द फार महत्वाचे असतात. ते तीन शब्द म्हणजे मित्रांनो, कर्ता, दुसरा आहे कर्म आणि तिसरा आहे क्रियापद. कर्ता, कर्म आणि क्रियापद ह्या तिघांची केलेली रचना याला व्याकरणामध्ये प्रयोग असं म्हणायचं. बर, आता ही फक्त संकल्पना झाली, नेमकी काय रचना असणार आहे यावरती प्रत्यक्षात आपल्याला काम करायचंय. पण तत्पूर्वी मी तुम्हाला म्हणजे डिटेल कर्ता आणि कर्म कसं शोधायचं हे आपण प्रत्यक्षात पाहणार आहोत क्रियापद ह्या भागामध्ये. किंवा तुम्हाला आणखी त्या संदर्भात माहिती घ्यायची असेल तर डेक्कन आय एसच्या मराठी व्याकरण या राज्यसेवेच्या बॅचवर जर तुम्ही गेलात तर तिथेही तुम्हाला कर्ता, कर्म आणि क्रियापदांचे सगळे प्रकार सविस्तर पाहावयाला मिळतील. पण तरी याही बॅचमध्ये त्याचं सविस्तर लेक्चर होणार आहे. पहा मित्रांनो, कर्ता, कर्ता म्हणजे क्रिया करणारा घटक. एखाद्या वाक्यामध्ये जी क्रिया सुरू आहे ती क्रिया करणारा जो कोणी असतो त्याला म्हणायचं कर्ता. इंग्रजीमध्ये आपण याला सब्जेक्ट असं म्हणतो. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट येतो कर्म. कर्म कशाला म्हणायचंय, वाक्यामध्ये जी क्रिया सुरू आहे ती क्रिया कुणावर तरी घडत असते आणि म्हणून क्रिया ज्याच्यावर घडते त्याला कर्म असं म्हणतात. कर्ता, कर्म आणि क्रियापद सगळ्यांना माहिती आहे, आपण याला व्हर्ब असं म्हणतो. वाक्याच्या शेवटी येते, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा असा क्रियावाचक शब्द त्याला आपण क्रियापद असं म्हणतो. मग आता कर्ता शोधायचा कसा असतो, तर साधी गोष्ट आहे मित्रांनो, क्रियापद जे आहे त्या क्रियापदाला प्रश्न विचारायचा की क्रिया करणारा कोण, क्रिया करणारा कोण असा जर तुम्ही प्रश्न विचारला तर या प्रश्नाने तुम्हाला वाक्यातला काय मिळणार आहे, कर्ता मिळणार आहे की ती क्रिया कोण करत आहे. आणि दुसरं, क्रिया कोणावर घडते, क्रिया कोणावर घडते असा जर तुम्ही प्रश्न विचारला तर तुम्हाला वाक्यातलं कोण मिळणार आहे, कर्म. किंवा क्रियापद, आणखी एक पॉइंट आहे कर्म शोधण्यासाठी, क्रियापदाला काय ने प्रश्न विचार, आपण त्याची प्रॅक्टिस पुढे विधानांमध्ये करणारच आहोत. क्रियापदाला जर काय ने प्रश्न विचारला की तुम्हाला वाक्यातलं कर्म मिळतंय. म्हणजे कर्ता आणि कर्म जर शोधायला आलं तर मित्रांनो 100% प्रयोग ही संकल्पना काहीही अवघड नाही.
आजच्या व्हिडिओ मध्ये तेच आपण पाहणार आहोत की शॉर्टकट मध्ये करता कर म्हणजे काही पाहिल्या पाहिल्या सुद्धा तुम्ही प्रयोगाचे प्रकार ओळखणार आहात. पर आता कर्ता कर्म क्रियापदाची बाब समजून घेतल्यानंतर ही प्रयोगाची रचना असते कशी त्यावरही आपल्याला काम करावं लागेल. थोडासा तोही भाग आपण समजून घेऊयात. चला सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो तीन प्रकारच्या रचना असतात. तीन प्रकारच्या रचना कशा असतात एक उदाहरण घेऊन आपण ही संकल्पना क्लियर करूयात. सगळ्यात पहिल्यांदा सुरेश गाणी गातो. सुरेश गाणी गातो हे वाक्य आहे. याच्यातला कर्ता कर्म क्रियापद ओळखूयात आपण. गातो हे क्रियापद आहे. गाणारा सुरेश हा सब्जेक्ट झाला म्हणजे कर्ता. गाण्याची क्रिया गाण्यांवर म्हणजे काय गातो तर गाणी गातो म्हणून गाणी हे काय आहे वाक्यातलं कर्म आहे. आता मित्रांनो पहिली जी रचना आहे या पहिल्या रचनेमध्ये एक गोष्ट करायची. या वाक्यातला सुरेश नावाचा कर्ता आपल्याला बदलायचा आहे. तो लिंगानुसार किंवा वचनानुसार आपण बदलूयात. लिंग वचन आणि पुरुष या तिघांपैकी काहीतरी एक आपण लिंगानुसार बदलूयात. सुरेशच्या ऐवजी आपण लता शब्दाचा प्रयोग करूयात. मग काय वाक्य होईल लता गाणी गाते असं आपलं होणार आहे. म्हणजे मित्रांनो या मुख्य वाक्यातलं क्रियापद गातो होतं ते आता गाते असं झालंय. म्हणजेच क्रियापद बदललंय. पहा कुणामुळे बदललंय तर कर्त्यामुळे कर्त्यानुसार क्रियापद बदललंय. सगळ्यात पहिला पॉइंट क्रियापद कर्त्यानुसार बदलते. कुणानुसार बदलतंय कर्त्यानुसार क्रियापद बदलते बरोबर. आता दुसरी एक रचना आहे तिथं थोडस उदाहरण वेगळं घेऊयात आपण. समजा उदाहरण घेऊयात राजाने राजवाडा बांधला असं आपण दुसरं विधान घेतलंय. याही वाक्यातल्या तीन गोष्टी शोधा. बांधला हे क्रियापद आहे. बांधणारा राजा हा झाला कर्ता. काय बांधला राजवाडा बांधला हे काय आहे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आहे. आता आपल्याला काय करायचंय पहिल्या वाक्यात जसा कर्ता चेंज केला तसं आता आपण कर्म बदलूयात. कर्म बदलल्यावरती काय होणार आहे बघा. राजवाडा नावाचं कर्म आहे म्हणजे राजवाडा तो राजवाडा. आपण इथं इमारत शब्द घेऊयात स्त्रीलिंगी शब्द घेऊयात. काय होणार राजाने इमारत बांधली. राजाने इमारत बांधली म्हणजे आपण कर्म जर बदललं तर क्रियापद बदलतंय. म्हणजे दुसऱ्या रचनेमध्ये क्रियापद कुणानुसार बदललंय तर कर्मानुसार क्रियापद बदललंय. पहिल्यांदा कर्त्यानुसार दुसऱ्यांदा कर्मानुसार क्रियापद बदललंय. आणि आता यातली तिसरी एक रचना आहे तिथं काय होतं तेही आपल्याला बघायचंय. समजा आपण घेऊयात कटप्पाने बाहुबलीस मारले. कटप्पाने बाहुबलीस मारले असं आपण विधान घेतलं. मग या ठिकाणी काय करा कर्ता कर्म क्रियापद शोधा. मारणारा कटप्पा मारण्याची क्रिया बाहुबलीवर घडली आणि मारले हे क्रियापद आहे व्हर्ब आहे. आता या तिसऱ्या रचनेमध्ये असा होणार आहे आपण कर्ता बदलून बघू आणि क्रिया कर्मही बदलून बघू. काय घडेल ते आपल्याला बघावं लागेल. कटप्पाने हा जो शब्द आहे तो कर्ता आहे. तो पुरुष आहे पुल्लिंगी आहे. आपल्याला काय करायचंय कटप्पा हा कर्ता चेंज करा. आपण एखाद्या स्त्रीलिंगी शब्द टाकूयात. आपण म्हणूयात देवसेनाने बाहुबलीस मारले. वाक्य कंटिन्यू राहिले. आपण काय केलंय कर्ता बदलला मित्रांनो परंतु मारले क्रियापद जसंच्या तसं राहिलेलं आहे. काहीही बदल झालेला नाही. आपण असं करूयात कर्ता चेंज केला की नाही इथे हा कर्ता होता. आता आपण कर्म बदलून बघूयात. कर्म बाहुबली आहे तिथं आपण शब्द बदलूयात. कटप्पाने एखाद्या मुलीचं नाव टाकू शकता तुम्ही इथे राधास मारले. राधास मारले म्हणजे आपण कर्म चेंज केलं पण क्रियापद मात्र बदलत नाही. म्हणजे तीन रचना तुमच्या डोळ्यासमोर आल्यात. पहिला क्रियापद कर्त्यानुसार बदलतंय. दुसरा क्रियापद कर्मानुसार बदलतंय. आणि तिसरा कर्त्यात बदल करा किंवा क्रियापदात कर्मात बदल करा दोघांमध्ये जरी बदल केला तरीही क्रियापदावर कुणाचाही प्रभाव नाही.
मित्रांनो, कर्ता, कर्म आणि क्रियापद ह्या तिघांची ही जी रचना आहे या रचनेलाच व्याकरणामध्ये काय म्हणतात, प्रयोग असं म्हणतात. कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्या परस्पर संबंधाचं नाव प्रयोग. आणि म्हणून लक्षात घ्या, वाक्य कितीही मोठं जरी आलं तरी प्रयोग ओळखण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तीन शब्द शोधायचे. क्रियापदाकडे जायचं, क्रियापदावरून कर्ता आणि कर्म शोधायचा आहे. आता प्रत्यक्षात कन्सेप्टकडे येऊयात. मित्रांनो, एक लक्षात घ्या, ट्रिक्स मी तुम्हाला सांगत जाणार आहे की प्रयोग ओळखायचा कसा. तेवढं जरी तुम्ही काम केलं तरी तुमचा प्रयोगाचा मार्क जाणार नाही. एकदा डोक्यात कन्सेप्ट क्लिअर झाली की पुन्हा नंतर वही उचकण्याची सुद्धा गरज पडणार नाही. तर पहा, प्रयोगाची संकल्पना कळाली आहे. कर्ता, कर्म आणि क्रियापदाच्या परस्पर संबंधाचं नाव किंवा त्यांच्या रचनेला, जुळणीला प्रयोग म्हणतात. ठीक आहे. आता मित्रांनो, प्रत्यक्ष मुद्द्याकडे येऊयात. आता मित्रांनो, प्रयोग, मी आत्ता मगाशी बोललो की पहिल्यांदा कर्त्यानुसार क्रियापद बदलत. एक लक्षात घ्या, जर एखाद्या वाक्यातलं क्रियापद जर कर्त्यानुसार बदललं, कुणानुसार, कर्त्यानुसार बदललं, तर त्या प्रयोगाचं नाव कर्तरी प्रयोग. कर्त्यानुसार जर क्रियापद बदलत असेल तर, म्हणजे तिथं सगळं काही महत्वाचा कर्ता, कर्त्यानुसारच क्रियापद बदलतं. दुसरा पॉइंट आहे की जिथे क्रियापद बदलतं पण कुणामुळे, कर्मामुळे, म्हणजे कर्म बॉस असतो तिथे, कर्मानुसार जर क्रियापद बदललं तर त्याला कर्मणी प्रयोग असं नाव आहे. कर्मणी प्रयोग कर्मानुसार, कर्तरी प्रयोग कर्त्यानुसार. आणि तिसरी रचना मित्रांनो, जिथं क्रियापद बदलत नाही तो प्रयोग भावे प्रयोग म्हणून ओळखला जातो, जिथं क्रियापदावर कुणाचाही प्रभाव पडत नाही. आता प्रयोगाचे, तुम्हाला जर प्रश्न विचारला की प्रयोगाचे प्रमुख प्रकार किती, तर उत्तर तीन द्यायचं. प्रयोगाचे तीन प्रमुख प्रकार आहेत, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि दुसरा भावे प्रयोग. आता मित्रांनो, ह्यांचे उपप्रकार सुद्धा आहेत. सगळ्यात पहिल्यांदा एक ट्री डायग्राम तुमच्या समोर मांडलेली आहे, तिच्याकडे एकदा नजर टाकूयात आणि पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. कर्तरी प्रयोग जो आहे त्याचे दोन उपप्रकार आहेत. एक आहे सकर्मक कर्तरी, सकर्मक कर्मासहित, आणि दुसरा आहे अकर्मक कर्तरी प्रयोग, म्हणजे कर्मविरहित, म्हणजे तिथं कर्म येत नाही. सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी, दोन प्रयोगाचे प्रकार. कर्मणी प्रयोगाचे टोटल पाच प्रकार आहेत. पहिला प्रधान कर्तुक कर्मणी, दुसरा शक्य कर्मणी, तिसरा प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोग, प्राचीन किंवा पुराण जुना प्रयोग असतो हा, समापन कर्मणी एक आहे आणि एक नवीन कर्मणी आहे. टेन्शन घेऊ नका, इथं जरी नवीन वाटत असलं तरी सगळी संकल्पना क्लिअर करून देणार, म्हणजे देणार. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पाच प्रयोगाचे प्रकार झालेत कर्मणीचे, ट्रिक सहित सगळं सांगणार आहे. आणि मित्रांनो, भावे प्रयोगाचे सकर्मक, भावे अकर्मक, म्हणजे त्याच्यासारखंच कर्मासहित आणि कर्माविरहित असे दोन प्रकार. आणि तिसरा आहे भावकर्तरी प्रयोग, हा एक महत्वाचा प्रयोग या ठिकाणी मानला जातो. हे आपल्याला एवढे प्रयोगाचे प्रकार क्लिअर करायचे आहेत. कर्तरीचे दोन, कर्मणीचे तीन आणि भावेचे तीन, सॉरी कर्मणीचे पाच आणि भावेचे तीन प्रयोगाचे प्रकार आपण क्लिअर करणार आहोत. कर्ता, कर्म, क्रियापदाचा परस्पर संबंध म्हणजे प्रयोग. कर्त्यानुसार क्रियापद बदलला तर कर्तरी, कर्मानुसार बदलला तर कर्मणी, आणि क्रियापद बदलतच नसेल तर कोणता, भावे. आता मित्रांनो, आपण पहिल्या प्रयोगाकडे येऊयात. कर्तरी प्रयोग हे त्याचं नाव. पहा, कर्तरी प्रयोगामध्ये एक गोष्ट होते की एक अगोदर आपण कन्सेप्टकडे येऊयात मग याच्याकडे येऊयात. पहिलं एक वाक्य घेतलंय, विशाल अभ्यास करतो, असं एक साधं वाक्य घेतलं. मित्रांनो, एक लक्षात घ्या, वाक्य साधे जरी लक्षात घेतले तरी चालतं. वाक्य कितीही मोठं आलं ना तरी काही महत्वाचं नाही. तीन शब्दां फक्त आपल्याला तीन शब्दांचंच काम आहे, ते म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद. मग आता बघा, करतो हे क्रियापद आहे, करणारा कोण, विशाल हा वाक्यातला कर्ता आहे, काय करतो, अभ्यास हे वाक्यातलं कर्म आहे, कर्ता, कर्म आणि हे क्रियापद आहे. आपल्याला काय करायचंय, वाक्यातलं जे क्रियापद आहे ते लिंग, वचन आणि पुरुष ह्या तीन गोष्टींनुसार बदलायचंय. लिंग, वचन आणि पुरुष या तिघांमुळे आपल्याला क्रियापद बदलताना दिसणार आहे. मग आता इथं पहा, कर्ता जो आहे त्याच्यात लिंग बदल केला, म्हणजे विशाल पुल्लिंग होता, आपण स्त्रीलिंग करूयात, वैशाली. वैशाली मुलगी आहे,
मग काय वाक्य होईल? वैशाली अभ्यास करते, करतोचं करते झालंय म्हणजेच क्रियापद काय झालंय? बदललंय. येस, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा वचन. आता विशाल आणि वैशाली दोघे एकेकटे आहेत, म्हणजे दोघेही कोण आहेत? एक एक वचन आहे. मग आपण त्याचं अनेक वचन करूयात. मग विशाल आणि वैशाली पासून आपण एक शब्द घेतला, मुले. मुले हे शब्द अनेक वचनी आहेत. मग मुले अभ्यास करतात. बघा, क्रियापद बदललंय मित्रांनो. क्रियापद कुणानुसार बदललं? करता. कशानुसार? वचनानुसार बदललंय. आणि मित्रांनो, तिसरा आहे पुरुष. पुरुष काय संकल्पना आहे? पुरुष म्हणजे बोलणाऱ्यांच्या दृष्टीने जगातल्या व्यक्तींचे तीन गट पडतात. एक बोलणारा व्यक्ती. आता बघा, समजा मी बोलत आहे, मी आहे फर्स्ट पर्सन प्रथम पुरुष. मी तुमच्याशी बोलतोय, तुम्ही ऐकत आहात, तुम्ही द्वितीय पुरुष आहात. आणि समजा आपल्या दोघांमध्ये समजा एखाद्या तिसऱ्या माणसाबद्दल चर्चा चालू असेल तर ती तिसरी व्यक्ती आपल्यासाठी तृतीय पुरुष असते. प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष, त्यातला मी इथं द्वितीय पुरुष घेतला. तू म्हणजे आपण आपल्या मित्राला म्हणतो, तू कुठे गेलता रे, तू म्हणतो आपण, म्हणजे द्वितीय पुरुष घेतला. मग इथे बघा, तू अभ्यास करतोस, स लागला इथे बघा. म्हणजे मित्रांनो, इथं सुद्धा क्रियापद बदललं. या चार्टनुसार काय लक्षात आलं? तर एक मुद्दा क्लिअर झाला, वाक्यातलं क्रियापद कर्त्याच्या लिंग, वचन आणि पुरुष या तीन गोष्टींनुसार बदलतं. आणि मग मित्रांनो, कन्सेप्टकडे या. जेव्हा वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या लिंग, वचन, पुरुष यांच्याप्रमाणे बदलते, त्या प्रयोगास कर्तरी प्रयोग म्हणतात. कर्तरी प्रयोग कर्त्यानुसार बदलला जातो, हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट. पण याच्यानुसार म्हणजे दर वेळेला आपल्याला चेंज करून नाही बघायचंय, हे असं नाहीये. इथं फक्त संकल्पना क्लिअर करा, त्याचे सगळ्या मुद्दे आपल्याला पुढे लावायचे. आता मित्रांनो, ह्या सगळ्या बाबींवरून एक लक्षात आलं, म्हणजे हा कर्ता काय म्हणला? मी जर बदललो तर क्रियापद तू बदलणार आहेस, मी जर तसाच राहिलो तर क्रियापद तू बदलणार नाही. म्हणजे मित्रांनो, कर्तरी प्रयोगामध्ये बॉस जो असतो, बॉस म्हणजे कुणाची हुकूमत आहे? तर कर्त्याची हुकूमत आपल्याला दिसून येते कर्तरी प्रयोगामध्ये. ठीक आहे. मग आता पहा, कर्तरी प्रयोगाची पुढची संकल्पना, काही महत्वाचे पॉइंट्स दिलेत की ज्याच्यावरती जर प्रश्न आले, म्हणजे आपण MPSC ला वगैरे पाहतो, सरळ सेवेला तसं होत नाही, पण तरी देखील बघा, कर्तरी प्रयोगात क्रियापद कर्त्याच्या तंत्राप्रमाणे चालते. कुणाच्या तंत्र? सगळं टेक्निक कर्त्याच, सगळं काही महत्वाचा करता. कर्तरी प्रयोगात कर्ता बॉस असतो, म्हणजे बॉस म्हणजे हुकूमत. राजा कोण असतो? तर कर्ता असतो कर्तरी प्रयोगामध्ये. आणि कर्तरी प्रयोगात कर्ता हा धातू रूपेश असतो, असं एक शब्द आहे, धातू रूपेश. धातू म्हणजे क्रियापद, आणि धातू रूपेशचा मीनिंग काय? क्रियापदावर ज्याचा अधिकार आहे तो. मग क्रियापदावर, मला सांगा ना, या वाक्यातल्या क्रियापदावर कुणाचा अधिकार आहे? कर्त्याचा अधिकार आहे. कर्ता म्हणतोय मी बदललो तर तू बदलणार, आणि म्हणून कर्तरी प्रयोगात कर्ता हा धातू रूपेश. कर्ता बॉस, कर्त्याची हुकूमत, कर्त्याच्या तंत्राप्रमाणे चालतंय, असा प्रयोग कोणता? कर्तरी प्रयोग. आता मित्रांनो, एक गोष्ट तर क्लिअर झाली की कर्तरी प्रयोगामध्ये सगळं काही महत्वाचा कर्ता असतो. मग आपण आता थोडंसं पुढे जाऊयात. कर्तरी प्रयोगाचे काही प्रकार आहेत, आपण मगाशी चार्ट पाहिला. मग त्याचे दोन प्रकार पडतात, एक आहे सकर्मक कर्तरी आणि दुसरा आहे आकर्मक कर्तरी. पण याच्याकडे येण्यापूर्वी आपण अजून काही गोष्टी बघूयात की एक उदाहरण घेऊन ही संकल्पना क्लिअर करूयात. पहा, मघाशी एक वाक्य घेतलं होतं कर्मणीमध्ये, त्या स्वरूपाचं एक वाक्य घेतो. राजा राजवाडा बांधतो, राजा राजवाडा बांधतो, बांधणारा राजा, काय बांधतो? राजवाडा. आणि बांधतो हे क्रियापद आहे. या वाक्यातला जो करता आहे राजा, तो काढून घ्या. चला, सगळ्यांनी काढून घ्या आणि तिथं राणी शब्द टाकून घ्या. राजाच्या ऐवजी जर राणी टाकलं तर काय होणार? राणी राजवाडा बांधते. क्रियापद काय होते? बदलते. मग क्रियापद बदलते कुणानुसार? सॉरी, कर्त्यानुसार बदलते. कोणता प्रयोग? कर्तरी प्रयोग. कोणतंही वाक्य घ्या, धोनी षटकार मारतो, धोनी काढा, अनेक वचनी टाका, ते षटकार मारतात. क्रियापद बदललं, कुणानुसार बदललं? कर्त्यानुसार बदललं, म्हणजे कोणता प्रयोग? कर्तरी प्रयोग. आता मित्रांनो, ह्या सगळ्या म्हणजे ह्याही वाक्यामध्ये इथं तुम्हाला कर्म दिसतंय ना, मग लक्षात घ्या,
कर्तरी प्रयोगाच्या वाक्यामध्ये जर कर्म आलं, कर्तरी प्रयोगाच्या वाक्यामध्ये म्हणजे जो कर्तरी प्रयोग असेल कर्त्यानुसार बदलत असेल आणि त्याच्यात जर कर्म असेल तर तो सकर्मक कर्मणी सकर्मक कर्तरी प्रयोग असतो, बरोबर। आता मित्रांनो हा जो प्रयोग आहे ठीक, तर हा आणखी डिटेल मध्ये पाहण्यासाठी थोडंसं लक्ष द्या की सकर्मक कर्तरी प्रयोगाची नेमकी लक्षणं काय असतात। सगळ्यात महत्त्वाचं मगासाही तुम्ही चार्ट पाहिला, त्यात विशाल, वैशाली, तू आणि मुले, कर्ता ऑब्झर्व करा, तुम्ही कर्त्याला प्रत्यय नाहीयेत। आता प्रत्यय काय भानगड आहे मित्रांनो, विभक्ती नावाची एक संकल्पना मराठी व्याकरणात आहे। विभक्ती म्हटलं की लगेच आठ विभक्त्या आपल्या डोळ्यासमोर येतात, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि शेवटची अष्टमी नाही, संबोधन, कारण तिथे हाक मारली जाते। मग आता आठ विभक्त्या डोळ्यासमोर आल्या की त्यांना प्रत्यय असतात, प्रथमेला प्रत्यय नाही, द्वितीया सलाते सलानाते, असे प्रत्येकाला काय दिलेले आहेत, प्रत्यय दिलेले आहेत। तर मित्रांनो लक्षात घ्या, आत्ताचं वाक्य होतं राजा राजवाडा बांधतो। मी दोन उदाहरणं घेऊन पुन्हा एकदा या मुद्द्याकडे येतो, पहा। गाय दूध देते आणि दुसरं शिकारी हरणास पकडतो। मित्रांनो ही दोन्ही पण विधानातला आधी कर्ता चेंज करून बघूयात। गाय दूध देते, बरोबर आहे, गाय आहे म्हणून देते। आता जनरली पुल्लिंगी शब्द टाकला किंवा अनेकवचनी शब्द टाकला, गाया म्हणजे गायीचं, गायी घेतलं, गायी दूध देतात किंवा गाया दूध देतात, म्हशी दूध देतात, असं जर केलं तर आपल्याला क्रियापद बदललेलं दिसतंय, म्हणजे हा कर्तरी प्रयोग आहे। किंवा शिकारी हरणास पकडतो, शिकारी आहे म्हणून पकडतो, बरोबर। जर अनेक शिकारी या अर्थाने घेतला तर शिकारी हरणास पकडतात असं म्हणावं लागेल, म्हणजे क्रियापद बदलतंय कर्त्यानुसार। आता ह्या दोन उदाहरणांकडे ऑब्झर्वेशन केल्यावर आपल्याला लक्षात येतं गाय आणि शिकारी दोघेही कर्ते आहेत आणि यांना विभक्तीचा कोणताच प्रत्यय नाही, म्हणजे मित्रांनो यांची विभक्ती प्रथमा आहे। कोणती आहे? प्रथमा, बरोबर। आता दोन्ही पण वाक्यामध्ये कर्म आले, बघा, देणारी गाय काय देते, दूध देते, दूध हे कर्म आहे, पकडणारा शिकारी काय पकडतो, हरिण पकडतो, हरिण हे कर्म आहे, पण दुसऱ्या विधानामध्ये हरणास असं आलंय, बघा, शिकारी हरणास किंवा हरणाला किंवा हरणांना पकडतो, सलानाते, सलाते सलानाते जर कर्माला लागला तर तो द्वितीयाचा प्रत्यय असतो, म्हणजे इथं लागलेला जो प्रत्यय आहे तो द्वितीय आहे, इथं प्रत्ययच नाही म्हणजे प्रथम आहे। मग यावरनं एक गोष्ट क्लियर झाली मित्रांनो, ती म्हणजे पहा या मुद्द्याकडे। आता इथे कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार, त्यातला सकर्मक कर्तरी प्रयोग। मग सकर्मक कर्तरी प्रयोग कधी, कर्ता प्रथमा विभक्तीत, एनी टाइम, इथं एनी टाइमला मराठीत म्हणूयात नेहमी, म्हणजे कर्त्याला प्रत्यय नसतो। कोणत्या प्रयोगात? कर्तरी प्रयोगात। नसतो म्हणजे नसतो, मग प्रत्यय नाही आला की विभक्ती कोणती? प्रथमा। आता नंबर दोन, कर्म। कर्माच्या शक्यता दोन असतात, कधी प्रत्यय येतो तर कधी प्रत्यय येत नाही, म्हणजे प्रथमा किंवा द्वितीया, आलाच तर द्वितीया पाहिजेत, म्हणून प्रथमा ऑब्लिक द्वितीया, द्वितीयाचे प्रत्यय सलाते सलानाते। आणि क्रियापद जर पाहिलं तर कुणानुसार बदलतंय? कर्त्यानुसार बदलतंय। आता मित्रांनो आपल्याला खरं तर हे क्रियापद नाही बघितलं तरी चालतं, तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवायचंय, कर्ता प्रथमेत पाहिजे, प्रथमा प्रत्यय नाही पाहिजेत, आणि कर्माच्या शक्यता दोन, प्रथमा किंवा द्वितीया, कधी प्रथमा पण येऊ शकते तर कधी द्वितीया पण येऊ शकते, बस तुम्ही फक्त एवढे दोनच पॉईंट लक्षात ठेवा, 100% तो प्रयोग सकर्मक कर्तरीच असणार आहे, ठीक आहे। मग आता बघा पहिलं वाक्य, पोलीस चोरांना पकडतात। आपल्याला आता चेंज नाही करायचं, आता जे आपण पहिल्यांदा पाहिलं कर्ता बदलतोय का कर्त्यानुसार हे असलं काही नाही, फक्त कर्ता कर्म चेक करा। पकडणारे पोलीस, पकडण्याची क्रिया चोरांना घडते, चोरांवर घडते, चोरांना हे कर्म आहे, बरं, चला, कर्त्याला प्रत्यय नाही प्रथमा,
आणि सला नाते त्यातला सलाते सलानाते मधला ना लागलाय म्हणजे याचा अर्थ कोण कर्म आहे म्हणजे याचा अर्थ हा सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. नंबर दोन वाक्य बघा. राम रावणास मारतो. मारणारा राम, राम हा वाक्यातला कर्ता आहे ज्याला प्रत्यय नाही. लगेच चेक केलं पाहिजे प्रत्यय नाही म्हणजे विभक्ती कोणती प्रथम आहे. आणि मारण्याची क्रिया कोणावर घडली रावणास सलाते सलानाते म्हणजे परत इथं कोणती आली द्वितीय आली ही सुद्धा सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. तिसरं बघा भैरव गायीला बांधतो गोठ्यात बांधतो. बांधणारा भैरव कर्ता कर्त्याला प्रत्यय नाही प्रथमा विभक्ती. बांधण्याची क्रिया गायीवर घडली गायीला सलाते सलानाते म्हणजे पहिल्या तीन वाक्यामध्ये कर्ता प्रथमेतच आहे. बघा कर्ता प्रथमेतच आहे आणि कर्म मात्र सलाते सलानाते म्हणजेच द्वितीय विभक्ती आहे. आणखी दोन उदाहरणं घेतले तिथं काय केले बघा. तो सिनेमा पाहतो पाहणारा तो. तो हे सर्वनाम आहे. आता नामही चालतंय सर्वनामही चालतंय काही प्रॉब्लेम नाही. तो करता आहे ना आणि त्याला प्रत्यय नाहीये म्हणजे त्याला त्याचा तिने त्याने असं काहीच नाहीये म्हणजे प्रथम विभक्ती. काय पाहतो सिनेमा पाहतो. सिनेमा कर्म आहे पण त्याला काय नाहीये प्रत्यय नाही आपलं ठरलंय प्रथमा किंवा द्वितीया बरोबर. आणि दुसरं वाक्य बघा. पोपट पेरू खातो. खाणारा पोपट करता आणि काय खातो तर पेरू खातो म्हणजे पेरू हे कर्म. मग पहा दोनच गोष्टी लक्षात आल्या की कर्ता प्रथमेत सगळीकडे बघा कर्ता प्रथमेतच आहे. आणि मित्रांनो कर्माच्या शक्यता दोन म्हणजे कर्म आलंय पाचही वाक्यात कर्माल कर्म आलंय म्हणून तर नाव काय आहे. कर्म आलं की सकर्मक. सकर्मकचा मिनिंगच आहे कर्मासहित बरोबर. आणि मग कर्म दुसरं इथं बघा सलाते सलानाते म्हणजे प्रथमा किंवा द्वितीया हा दोघांपैकी एक लागला 100% समजावं तो प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोग असतो. आले लक्षामध्ये. म्हणजे दोन गोष्टीच फक्त इथं क्लिअर झाल्या. कर्ता पाहिजे कर्त्याला प्रत्यय नाही पाहिजे. कर्म पण पाहिजे. कर्माला कधी प्रत्यय नसतो तर कधी असतो. असलाच तर द्वितीयाचा सलाते सलानाते. बस एवढं जरी तुमच्या डोळ्यासमोर आलं तरी तो झाला कोणता प्रयोग तर तो सकर्मक कर्तरी प्रयोग असतो. आता मित्रांनो ह्यातलंच फक्त म्हणजे अशीच पुढे विधानं असणार आहेत त्यात फक्त कर्म काढून घ्या. म्हणजे कोण नसणार कर्म नसणार. आणि जेव्हा कर्म नसेल तेव्हा तो प्रयोग हा अकर्मक कर्तरी प्रयोग असणार आहे. ठीक आहे. मग आता आपण प्रयोग नंबर दोन कडे जाऊयात अकर्मक कर्तरीत आणि मग एकंदर पुन्हा दोघांचं डिस्कशन करूया. ठीक आहे. पुढे आहे बघा अकर्मक कर्तरी प्रयोग. अकर्मकचा अर्थच आहे कर्मविरहित. कर्माला सोडून म्हणजे कर्म येणार नाही याच्यामध्ये कर्म नसणार आहे अकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये. मग आता मला सांगा पहा इथं दिले कर्म नसते सगळ्यात पहिला पॉइंट येतो. आणि आपण मघाशीच बोललो की कर्तरी प्रयोगात मग तो उपप्रकार घ्या किंवा कोणी पण घ्या कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो नसतो आणि अजून एकदा नसतो नाहीच म्हणजे प्रत्ययच नाही द्यायचा. कर्त्याला प्रत्यय नाही म्हणजेच विभक्ती कोणती प्रथमा. आणि क्रियापद कर्त्यानुसारच बदलणार आहे. आता इथले येणारी काही वाक्य बघा. पक्षी उडाले एवढंच वाक्य. किंवा अजून घ्या पक्षी आकाशात उडाले असं जरी घेतलं तरी उडणारे पक्षी. उडण्याची क्रिया कोणावर घडली पक्ष्यांवरच घडली. आपल्याला एक गोष्ट माहितीये कर्ता आणि कर्माचा प्रश्न विचारून जर दोन्ही प्रश्नांची उत्तरं एकच मिळाली तर तुम्ही 100% समजून जा अशा वाक्यात कर्म नसतं. म्हणजे पक्षी आकाशात उडाले मध्ये पक्षी हा फक्त कर्ताच आहे कर्म याच्यामध्ये नाहीये. सूर्य पूर्वेस उगवतो. उगवणारा सूर्य कर्ता. उगवण्याची क्रिया सूर्यावरच घडली कर्म नाहीये. चेंडू सीमापार गेला. गेला म्हणजे जाण्याची क्रिया आहे. जाणारा कोण जाणारा चेंडू म्हणजे चेंडू हा वाक्यातला कर्ता आहे. जाण्याची क्रिया कोणावर घडली म्हणजे सीमापार जाण्याची क्रिया चेंडूवरच घडली म्हणजे याही वाक्यात कोण नाहीये कर्म नाहीये. हरण्याच्या कानात वारे शिरले. शिरणारे कोण वारे. वारे हा वाक्यातला कर्ता आहे. बर काय शिरले बघा ना क्रियापदाला आपण काय ने प्रश्न विचारतोय काय शिरले तर वारे शिरले म्हणजे दोन्ही प्रश्नांचं उत्तर एक आलंय याही वाक्यात कर्म नाहीये.
आणि राजाला मुकुट शोभतो शोभणारा मुकुट, मुकुट हा करता राजा नाहीये आणि काय शोभतो तर मुकुट शोभतो कोणाला नाहीये कारण हा राजाला जे आहे हे विधिपूरकाचं काम करते। हे वाक्य पृथक्करण मध्ये आपण बघणार आहे। हा जो शब्द आहे हा कर्म नाही, म्हणजे हे विधान म्हणजे ह्या पाचही वाक्यांमध्ये कर्म नाहीये हे लक्षात घ्या बरोबर। मग आता मला सांगा कर्म नाही म्हणल्यावर काय नाव? आकर्मक। आणि आता कर्तरीच का? तर कर्ते ऑब्झर्व करा, पक्षी बघा, सूर्य, चेंडू, वारे आणि मुकुट, पाचही कर्त्यांना काय नाहीये? प्रत्यय नाहीये। मग झाला कोणती विभक्ती? प्रथमा विभक्ती। संपलं कर्ता प्रथमेत आणि कर्मच नसेल तर तो झाला कोणता प्रयोग? आकर्मक कर्तरी प्रयोग। आता एक उदाहरण द्या, उदाहरणाचं उत्तर द्या व्यवस्थित बघा। बाळाने शांत झोपावे, बाळाने शांत झोपावे, जर तुम्हाला हा प्रयोग विचारला की कर्तरीतला आहे का, एवढंच आपल्याला बघायचंय, बाकी काही उत्तर द्यायची नाही, बाकीचं पुढचं पुढं आपल्याला बघायचंय। मग आता बघा, झोपणारे कोण? बाळ। बाळ हा वाक्यातला कर्ता आहे बर। झोपण्याची क्रिया बाळावरच घडली म्हणजे या वाक्यात कर्म नाहीये। मग लगेच मुलं काय करता? अरे कर्म नाहीये ना, मग याला म्हणतात आकर्मक कर्तरी। चूक, कारण इथं बाळाने कर्त्याला काय लागला? प्रत्यय लागलाय। कर्म जरी नसलं तरी कर्ताही चेक केला पाहिजे, मग इथं कर्त्याला प्रत्यय आहे का? नाही। म्हणून मित्रांनो हा जो प्रयोग आहे हा आकर्मक कर्तरी नाही, कारण कर्त्याला प्रत्यय आलाय। मग हा कोण आहे? आकर्मक वाला पुढे एकच प्रयोग उरतो तो म्हणजे भावे, आणि मग हा आकर्मक भावे प्रयोगाचं ते उदाहरण आहे। पण हे नंतरच नंतर बघू, पण तुर्तास तुम्ही हे लक्षात ठेवा, कर्ता प्रथमेतच पाहिजे आणि कर्म नसतं। मग आता चला सकर्मक कर्तरी आणि आकर्मक कर्तरी प्रयोग एकदा रिवाईज करूयात, सगळ्यांचं लक्ष असलं पाहिजे। पा काय मित्रांनो, सकर्मक कर्तरीची ट्रिक सांगा, कर्ता पाहिजे करेक्ट, त्याला प्रत्यय नाही पाहिजे, कर्म पण पाहिजे, ते कधी कधी प्रथमेत असतं तर कधी कधी ते द्वितीयमध्ये असतं, म्हणजे प्रथमा प्रत्यय नाही आणि द्वितीया सलाते सलानाते, बाकी काय बदलते काहीच नाही बघायचं। आणि दुसरा प्रयोगाचा प्रकार आकर्मक कर्तरी प्रयोग। आकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये काय असते तर कर्ता येणार आहे, त्याला प्रत्यय नसतो आणि मित्रांनो या वाक्यात कर्मच नसतं, याला म्हणायचं आहे कोणता प्रयोग? आकर्मक कर्तरी प्रयोग। वाक्य कितीही मोठं घ्या याच ट्रिक्स वापरायच्यात, बाकी काहीही बघायचं नाही। कळालंय? प्रयोगाचा पहिला प्रकार होता कर्तरी प्रयोग आणि त्याचे दोन उपप्रकार। कर्तरी प्रयोगात बॉस कोण? मग कर्ताच बॉस असतो, ठीक आहे। आता आपल्याला पुढच्या प्रयोगाकडे जायचंय, त्या प्रयोगाचं नाव आहे कर्मणी प्रयोग, ठीक आहे। चला कर्मणी प्रयोग, सगळ्यात पहिल्यांदा जो पॉइंट पाहिला त्याच्याकडे मी जातो। क्रियापद इथे बदलणार पण कुणामुळे? कर्मानुसार, कर्त्यानुसार नाही, आता कर्मानुसार क्रियापद बदलतंय आणि म्हणून कर्म इथे बॉस असत। तिथे कर्ता बॉस होता, इथे कर्म बॉस असणार आहे, हा दोघांमधला सगळ्यात महत्वाचा फरक आहे बरोबर। आता इथे सुद्धा एक चार्ट आहे, तो चार्ट आपण व्यवस्थित समजून घेऊयात। मुख्य वाक्य आहे प्रशांतने, प्रशांतने कविता वाचली। मला सांगा, मला तुमचा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, इथे प्रशांतने कविता वाचली हे जे वाक्य आहे हे कर्तरीचं होईल का? कर्तरीचं बोलतोय मी, तुम्ही मला उत्तर द्यायचंय तिकडनं, मला ऐकायला येणार आहे 100%। प्रशांतने कविता वाचली काय आहे? वाचणारा प्रशांत काय वाचली? कविता। इथं ने प्रत्यय लागलाय, कर्त्याला प्रत्यय लागलाय। तुमचं उत्तर पोहोचलंय माझ्यापर्यंत की इथे कर्त्याला जर प्रत्यय लागलाय तर हा प्रयोग कोणता नाही? कर्तरी नाही। का? कारण कर्त्याला काय लागलाय? हा जर तुम्हाला कर्तरी ट्रान्सफर करायचं असतं तर हे वाक्य असं झालं असतं प्रशांत कविता वाचतो, वर्तमान कळी क्रियापद घ्यावं लागलं असतं, प्रशांत कविता वाचतो तर तो कर्तरी झाला असता। मग आता चला याच्याकडे येऊयात। आता इथे प्रशांत कर्ता आहे, कविता कर्म आहे आणि क्रियापद वाचली आहे। आता आपल्याला इथे कर्म बदलायचंय दोनदा, इथं पुरुषानुसार नाही बदललं जाता कर्म, कारण मुळात कर्म ही संकल्पना पुरुषाशी नाही कर्त्याशी संबंधित असते, त्यामुळे आपल्याला लिंग आणि वचन हे कर्माचं बदलायचं आहे, दोनच गोष्टी बदलायच्यात। मग चला कविता
कविता याचा अर्थ पोएट पोएम या अर्थाने घेतलाय बरोबर. मग आपण इथं ग्रंथ शब्द टाकला. बघा प्रशांतने ग्रंथ वाचली का वाचला, वाचला घ्यावं लागेल. मग सांगा क्रियापद बदललंय कुणामुळे बदललंय, तर कर्मानुसार बदललेला आहे बरोबर. मग आता परत दोन, इथं कविता एक वचन होतं, ग्रंथ पण एक वचन होतं, आता आपण ह्यांचं अनेक वचन काहीतरी घेऊयात. मग काय घेतलंय, प्रशांतने धडे, बघा ना धडा शब्द असतो, आपण म्हणतो धडा वाचला का, धडा शब्द आहे त्याचं अनेक वचन धडे घेतलंय बरोबर. म्हणजे याचा अर्थ मित्रांनो, धडे शब्द जर घेतला तर क्रियापद वाचला नाही होत, वाचले होते. म्हणजे वाचली 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 वाचला वाचले. क्रियापद बदललंय कुणानुसार बदललंय, तर ते कर्मानुसार. म्हणजे इथं बॉस कोण आहे, कर्म आहे. इथं सगळं काही महत्वाचा कोण आहे, कर्म असणार आहे. ऑब्झर्वेशन करूयात आता पुढे काय आहे ते. कर्मणी प्रयोगात कर्ता क्रियापद पाहिजे, क्रियापद कर्माच्या तंत्राप्रमाणे चालतं. क्रियापद कुणाप्रमाणे चालतंय, कर्माच्या तंत्राप्रमाणे चालतंय. म्हणजे क्रियापदावरती कर्माचा प्रभाव आहे. कर्मणी प्रयोगात कर्म बॉस असते. बघा तिकडे कर्ता बॉस होता, इकडे कर्म बॉस असणार आहे. आणि दुसरं, कर्मणी प्रयोगात कर्म धातू रूपेश. बघा आपण कंपॅरिझन करूयात, कर्तरी प्रयोगात कर्त्यानुसार क्रियापद बदलायचं, कर्मणीमध्ये कर्मानुसार बदलते. कर्तरी प्रयोगात कर्ता बॉस, कर्मणी प्रयोगात कर्म बॉस. कर्तरी प्रयोगात क्रियापद म्हणजे धातू रूपेश कोण होता, कर्ता. इकडे धातू रूपेश कोण आहे, कर्म. कारण इकडे बॉसच कोण आहे, कर्म असणार आहे बरोबर. मग आता एक ऑब्झर्वेशन करूयात मित्रांनो, मगाशी कर्मणी प्रयोगाचे पाच प्रकार होते, ते पाच प्रकारांकडे वाटल्यास मी येतो परत. हे बघा, कर्मणी प्रयोगाच्या पाच प्रकारांना ऑब्झर्व करा. प्रधान कर्तुक कर्मणी, शक्य कर्मणी, प्राचीन कर्मणी, समापन कर्मणी आणि नवीन कर्मणी, ह्या पाच प्रकारांची नावं आहेत. मित्रांनो याच्यात सकर्मक आकर्मक असं का नाही हो. बघा ना, इकडं सकर्मक आकर्मक आहे, इकडं सकर्मक आकर्मक आहे. म्हणजे कर्मणी प्रयोगाचे असे का प्रकार नाही आहेत, कधी विचार केलाय का, कधी तुमच्या डोक्यात असा प्रश्न आलाय का, तर त्याचं उत्तर सापडलंय का, तर सापडलं असेल मीही सांगतो. बघा मित्रांनो, कर्मणी प्रयोगात बॉस कोण आहे, कर्म बॉस आहे. मग मला सांगा, जर त्या विधानातला बॉसच गैरहजर राहिला, म्हणजे बॉस आलाच नाही, जो महत्वाचा हुकूमत गाजवणाराच नसेल, तर कर्मणी प्रयोग होईल का. म्हणजे कर्म जर नसेल तर कर्मणी प्रयोग होत नाही. म्हणजे कर्माशिवाय कर्मणी प्रयोग नसतो. म्हणून आकर्मकचा काही विषयच नाहीये. म्हणजे एक गोष्ट क्लिअर आहे, कर्मणी प्रयोगामध्ये एनी टाइम नेहमी कर्म असतं, नेहमी कर्म येणार आहे. इथं आकर्मकचा कोणताही मुद्दा उपस्थित होत नाही, कारण कर्म जर नसेल तर कर्मणी प्रयोग होत नाही. करेक्ट. मग आता चला आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊयात मित्रांनो. ओके, मग आता पहा, टिपच लिहून दिली आहे मी महत्वाची, कर्माशिवाय कर्मणी प्रयोग होत नाही. कर्मणी प्रयोगात कर्म असावंच लागतं, कर्म पाहिजेच, त्याच्याशिवाय कर्मणी प्रयोग होणार नाहीये. जर कर्म नसेल तर कर्मणी प्रयोग नसणार, मग तर तो एक तर कर्तरी होणार, नाही तर एक तर तो भावे होणार. आले लक्षामध्ये. बघा, इलिमिनेशन पद्धतही तुम्हाला वापरता आली पाहिजे. शेवटी मी एक चार्ट देणार आहे आजच्या लेक्चरमध्येच, शेवटचा चार्ट जरी तुम्ही पाहिला तरी संकल्पना क्लिअर, मार्क जाणार नाही म्हणजे नाही. ठीक, पुढे या आता. मग कर्मणी प्रयोगाचे पाच उपप्रकार पडतात. ठीक आहे, बरं. त्याच्यापूर्वी मला जरा तुम्हाला इथे दाखवून द्यायचं होतं, ह्या वाक्यामध्ये प्रशांतने प्रशांतने प्रशांतने, म्हणजे कर्मणी प्रयोगातला कर्ता मात्र प्रत्ययात आलाय, हे ऑब्झर्व करण्याची गोष्ट आहे. कर्त्याला प्रत्यय लागलाय, तिकडं कर्त्याला प्रत्यय नव्हता, है ना, आणि इकडं कर्माला मात्र प्रत्यय नाहीये. ही दोन गोष्ट ऑब्झर्व करून आपण पुढे जाऊयात आता. चला, प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग, काय नाव आहे, प्रधान कर्तुक. कर्तुक म्हणजे कर्ता. आता एक बघा, म्हणजे कर्मणी प्रयोग सांगते की कर्म बॉस, कर्म जरी बॉस असला तरी क्रिया करणारा कोण असतो, क्रिया करणारा कर्ताच असतो. म्हणून या प्रयोगाची निर्मिती झाली की कर्मणी प्रयोगात कर्म जरी महत्वाचं असलं तरी क्रिया करणाऱ्याला प्राधान्य दिलं जातं. म्हणून नाव आहे प्रधान कर्तुक, म्हणजे कर्ता प्रधान आहे.
जरी क्रियापदात कर्म प्रधान असलं तरी कर्ता प्रधान आहे, कारण तोच क्रिया करणारा असतो. कर्म कधीही क्रिया करत नाहीये. आता पहा, प्रधान कर्तुक कर्मणी म्हणजे हा ना मित्रांनो, माझ्या भाषेमध्ये हा जनरल कर्मणी प्रयोग आहे. म्हणजे जनरल जी कर्मणी प्रयोगाची सगळी उदाहरणं आहेत ती या पॅटर्न मध्ये येऊन जातात. आता जनरल कर्मणी प्रयोग कसा असतो बघा, कर्ता, कर्ता हा तृतीया विभक्तीत पाहिजे. तृतीया आली का विभक्ती, ने ए शी नी ही ईशी, कोणाचे प्रत्यय हे आहे तृतीया विभक्तीचे प्रत्यय, ने एशी नी ही ईशी बरोबर. आणि कर्ता त्याला त्या विभक्तीत पाहिजे, म्हणजे माणसाने, राजाने, त्याने, तिने असे शब्द आपल्याला पाहिजेत. दुसरं कर्म, कर्माची विभक्ती कोणती हो, प्रथमा, म्हणजे कर्माला प्रत्यय नसतो. इथं नेहमी लक्षात घ्या, नेहमी शब्द आहे, कर्माला कधीच प्रत्यय नसतो. म्हणजे कर्म हे नेहमी कशामध्ये पाहिजे, प्रथमेमध्ये पाहिजे. कर्मणी प्रयोगात चाललंय आणि क्रियापद कोणानुसार बदलतंय, कर्मानुसार बदलतंय. अजून एक वैशिष्ट्य आहे, कर्मणी प्रयोगातलं क्रियापद भूतकाळी असतं, म्हणजे त्या क्रियापदाला ला ली ले लो, लाली ले लो अशा प्रकारचे प्रत्यय त्याला असणार आहे बरोबर. मग आता एक एक वाक्य बघा. पहिलं वाक्य, न्यायाधीशांनी दंड केला. न्यायाधीशांनी दंड केला, ट्रिक्स जरी लागू केल्या तरी संकल्पना क्लिअर झाली. आता दंड करणारे न्यायाधीश हा कर्ता, सलाते सलानाते लागा, सॉरी ने एशी निहीशी लागलाय म्हणजे तृतीय विभक्ती. पोलिसांनी चोर पकडले, पकडणारे कोण, पोलीस, कर्त्याला प्रत्यय लागलाय. गायीने दूध दिले, गायीने, ने एशी निहीशी. अर्जुनाने बाण मोडला, म्हणजे इथल्या सगळ्या कर्त्यांना कोणता प्रत्यय लागलाय, तृतीया विभक्तीचा. म्हणजे कोणता ना कोणता प्रत्यय 100% आहे कोणाला, कर्त्याला. आता सॉरी कर्म बघा, काय केला, दंड केला. पकडण्याची क्रिया कोणावर, चोरावरती. काय दिले, दूध दिले. आणि काय मोडला, बाण. म्हणजे दंड, चोर आणि दूध आणि बाण हे या वाक्यातले कोण आहेत, कर्म आहेत. आणि मित्रांनो कर्माला काय नाहीये, प्रत्यय नाही. मग पहा दोन गोष्टी मिळाल्या, की कर्ता तृतीयेत, तृतीया ने नी, ने आणि नी बरोबर. आणि कर्म जे आहे ते कर्माला प्रत्यय नाही पाहिजे. आणि एक लक्षात, कर्म पाहिजेच, त्याच्याशिवाय तो होणारच नाहीये. कर्म इथं येणारच आहे, आत्ताच आपण पाहिले कर्माशिवाय कर्मणी प्रयोग होत नाही. मग पहा मित्रांनो, न्यायाधीशांनी दंड केला किंवा कोणतेही चारी कोणतेही वाक्य घ्या, या वाक्यामध्ये आपल्याला कर्मणी प्रयोग दिसतो. आणि कर्मणी प्रयोगातला हा पहिला प्रकार आहे. आता पहिला प्रकार नाव का, जरी यात दंड हे कर्म महत्वाचं आहे किंवा हे चोर कर्म महत्वाचं आहे, पण तरी दंड करणारा कोण, न्यायाधीश. पकडणारा कोण, पोलीस. म्हणजे क्रियापद जरी कर्मानुसार बदलत असलं तरी कर्त्यालाच महत्व आहे, कारण तो या वाक्यात क्रिया करतोय. म्हणून हा प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग. कळलाय तुम्हाला प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग. आता बघा बरं, मी तुम्हाला एक गेम खेळूया छोटासा. मी तुम्हाला एक वाक्य देतो कर्तरी प्रयोगाचं, तुम्ही त्याला कर्मणीमध्ये ट्रान्सफर करायचं, ठीक आहे. मी म्हणालो सचिन क्रिकेट खेळतो, मग तुम्ही इकडे आणण्यासाठी काय करायचं बघा, कर्त्याला प्रत्यय द्यायचा आणि जर कर्माला आलाच प्रत्यय तर तो काढून घ्यायचा. मग काय होणार, सचिनने क्रिकेट खेळले, धोनी षटकार मारतो, धोनीने षटकार मारला. राम रावणास मारतो, रामाने रावणास नाही, रामाने रावण मारला, रामाने रावण मारला. कारण कर्माला काय नाही द्यायचा आहे, प्रत्यय द्यायचा नाही. किंवा राजा राजवाडा बांधतो, हे कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. कर्मणी प्रयोगात काय होईल, राजाने राजवाडा बांधला. म्हणजे कर्त्याला द्यायचा आहे प्रत्यय तृतीयेचा आणि कर्माला प्रत्यय असेल तर तो काढून घ्यायचा, किंवा कर्माला प्रत्यय नसतो. हा झाला कोणता प्रयोग, प्रधान कर्तुक कर्मणी. कर्मणी प्रयोगात बॉस, कर्म. इथे बॉस जरी कर्म असलं तरी प्राधान्य कोणाला, कर्त्याला. जनरल कर्मणी म्हणायला, तृतीय विभक्ती कर्ता आणि प्रथम कर्मची विभक्ती प्रथमा, हा झाला प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग. आता लगेचच मित्रांनो दुसऱ्या प्रकाराकडे या. बघा पाचही प्रकार नंतर एकंदरच डिस्कशन करणार आहोत आपण. दुसरा आहे शक्य कर्मणी प्रयोग. आता मुळात शक्य क्रियापद ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. क्रियापदाचे प्रकार आहेत बघा, सकर्मक, आकर्मक, द्विकर्मक, प्रयोजक आणि शक्य.
आता प्रयोजक क्रियापदामध्ये काय असतं, कर्ता काय करतो ती क्रिया दुसऱ्याला करायला भाग पाडतो. म्हणजे एक उदाहरण बघा, विदूषक प्रेक्षकांना हसवितो, म्हणजे विदूषक हसत नाही तर ती क्रिया तो प्रेक्षकांना करण्यासाठी प्रवृत्त करतो. हा झाला कोणता प्रयोग, सॉरी हे झालं प्रयोजक क्रियापद. क्रियापदाबद्दल बोलतोय आपण. आता शक्य क्रियापदाचं कसं असतं वाक्य, शक्य क्रियापदाचं वाक्य आजोबांना पर्वती चढवते, म्हणजे इथं पर्वती चढणारे आजोबा. चढण्याची क्रिया कशावर घडली तर पर्वतीवर घडते, म्हणजे पर्वती हे कर्म आहे आणि चढवते, खाववते, बसवते ही सगळी क्रियापद शक्य क्रियापदाच्या गटात मोडतात. आणि इथं शक्य कर्मणी प्रयोग त्याच्याशीच संबंधित आहे. मग आता चला शक्य कर्मणी प्रयोगाची कन्सेप्ट बघूयात. मुळात असं आहे, शक्य कर्मणी शक्य क्रियापदाचं वाक्य म्हटलं की इथं कर्ता चतुर्थीत. परत आला पॉइंट, कर्त्याला प्रत्यय पाहिजे. इथं तृतीया होता, इथं कोणता आहे चतुर्थी, म्हणजे कोणता ना कोणता प्रत्यय पाहिजे. कर्माला प्रत्यय नाही पाहिजे. बघ प्रथमा विभक्ती, म्हणजे कर्माला प्रत्यय नाही, इथं लिहूयात प्रत्यय नसतो इथं, बरोबर प्रत्यय नाही म्हणजेच. आणि क्रियापद कोणतं आहे मित्रांनो, शक्य क्रियापद आहे. शक्य क्रियापद, शक्य क्रियापद आहे म्हणून तर नाव काय आहे त्याचं, शक्य कर्मणी प्रयोग नाव आहे. बरं, मग आता पण त्यातला एक बारकावे सांगतो तुम्हाला मी. आता मी दोन वाक्य तुमच्या समोर मांडतोय, बघा. इथलंच एक वाक्य, बरं इथलं एक वाक्य तसंच राहू द्यात, हे तिन्हीच्या तिन्ही वाक्य तसेच राहू द्यात. याला जोडीला अजून दोन वाक्य देतो. त्या माणसाला थोडेसे चालवते आणि कुत्र्याला वेगात पळवते. बर, म्हणजे हे बघा, चढवते, बघा आजोबांना पर्वती चढवते, आईला काम करवते, त्याला तिखट खाववते, ही तिन्ही पण क्रियापद शक्य आहेत. आता इकडची वाक्य बघा, त्या माणसाला थोडेसे चालवते, कुत्र्याला वेगात पळवते, ही सुद्धा शक्य क्रियापदच आहेत. परंतु मित्रांनो, ही हा जो प्रयोग आहे हा शक्य कर्मणी प्रयोग नाही. याचं रिझन असं आहे की मित्रांनो बघा, आता इथे पर्वती, ऑब्झर्व करा सगळ्यांनी, पर्वती काम आणि तिखट. काय चढवते, पर्वती. काय करवते, काम. काय खाववते, तिखट. म्हणजे हे आहेत मित्रांनो कर्म. आणि या वाक्यात या आता, चालणारा माणूस, चालण्याची क्रिया माणसावरच घडली, कर्म नाही आहे. इथं पळणारा कुत्रा, पळण्याची क्रिया कुत्र्यावरच घडणार आहे. म्हणजे हे जरी शक्य क्रियापदाचे वाक्य असले तरी याच्यामध्ये कर्म नाही. म्हणून मित्रांनो हा शक्य कर्मणी होत नाही, कारण आपण मघाशीच पाहिले की कर्मणी प्रयोगामध्ये कर्म पाहिजे. जर कर्म नसेल तर कर्मणी प्रयोग होणार नाही. मग हा कोण होणार आहे, हा मग आता काहींच्या डोक्यात आलं सर कर्म नाही ना, मग हा आक्रमक कर्तरी आहे. रॉंग, हा आक्रमक कर्तरी पण नाही आहे. का, इकडे बघा, कर्त्याला काय लागलाय, प्रत्यय लागलाय. आणि मित्रांनो कर्त्याला प्रत्यय लागल्यावर तो कर्तरी प्रयोग नसतो, मग उरला एकच, हा आहे आक्रमक भावे प्रयोग. कोणता प्रयोग, आक्रमक भावे प्रयोग अशी संकल्पना आहे. कारण याच्यामध्ये कर्ता आहे पण कर्म नाही, कर्त्याला काय लागलाय, प्रत्यय लागलाय. मुद्दा क्लियर. आता या इकडे चला बघा, कर्ता चतुर्थी पाहिजेत. बघा आजोबांना, ताई आईला, त्याला सलाते, सलानाते. आता तुम्ही म्हणाल ही चतुर्थी विभक्ती का आहे, ते एक गोष्ट लक्षात ठेवा, कर्माला जर लागला सलानाते तर तो द्वितीयाचा, आणि जर कर्म सोडून कुणालाही सलानाते लागला तर तो चतुर्थी विभक्तीच माना. मी तुम्हाला पुढे विभक्ती पण असं काम करणार आहे की विभक्ती नुसता व्हिडिओ जरी पाहिला आणि उदाहरण जरी पाहिलं पटकन ते लक्षात आलं पाहिजे कर्ता कर्मानुसार. त्यामुळं हा मित्रांनो कर्तरी चतुर्थी विभक्ती आहे कर्त्याला लागलेली. इथं तर कर्मच नाहीये. मग बघा, शक्य कर्मणी प्रयोग ओळखायची फार सोपी ट्रिक्स, क्रियापद शक्य क्रियापद पाहिजे, कर्म पाहिजे, त्याच्याशिवाय होत नाही. कर्म पाहिजे, कर्माला प्रत्यय नाही पाहिजे, आणि कर्ता जो आहे तो चतुर्थी विभक्तीत पाहिजे, सलाते सलानाते. क्लिअर. म्हणजे बघा, इथलं आणि इथलं कंपॅरिझन करूयात. कर्त्याला प्रत्यय आहे, इथंही कर्त्याला प्रत्यय आहे. इकडं कर्माला प्रत्यय नाही, इकडं सुद्धा कर्माला प्रत्यय नाही. तिकडचं क्रियापद भूतकाळी जनरल होतं, इकडं शक्य क्रियापदातलं पाहिजे, शक्य क्रियापद.
म्हणजे खाववते, बसवते, चढवते, लढवते या पद्धतीची क्रियापद। प्रकार दोन कळालेत, चला तिसऱ्या प्रकाराकडे जाऊयात। तिसऱ्या प्रकाराचं नाव आहे प्राचीन, पुराण। प्राचीन किंवा पुराण नावातच आहे, जुना। प्राचीनचा अर्थ होतो जुना किंवा अतिशय जुना, पूर्वीचा म्हणतो आपण त्याला। मग मित्रांनो, एकतर मुळात मी तुम्हाला एकदम शॉर्टकट सांगतो की एकतर ह्या प्रयोगाची जी वाक्य असतात ही जनरल वाक्य जी बोलतो ना आपण, आत्ता ही आत्ता मी जे विधान उदाहरणं घेतलेत असं कोणतंही वाक्य नसतं। जी जुनी मराठी आहे ना, प्राकृत म्हणतो आपण त्याला, ज्याला थोडा संस्कृतचा टच आहे, मुळात ह्या उदाहरणं, ही जी उदाहरणं आहेत त्या पॅटर्नची असतात। तुम्ही आधी उदाहरणं वाचून बघा। नळे इंद्रासी असे बोली जेले, त्वा काय कर्म करीजे, द्विजी निषिधा पासाव म्हणिजेलो। म्हणजे मुळात वाक्य साधे नाहीयेत, हा एक सगळ्यात महत्वाचा पॉइंट। इथं मित्रांनो जुनी पुराणी वाक्य असतात आणि अशा प्रकारचा जो प्रयोग आहे तो मग प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोग म्हणून ओळखला जातो। पण मी यातली एक छोटीशी गंमत सांगणार आहे, कारण मित्रांनो राज्यसेवा आत्ता एक दोन वर्षापूर्वीच्या एका परीक्षेमध्ये एक प्रश्न असा पण आला होता, पुण्यात मके पापे स्वर्गा जायजे, असं वाक्य होतं बघा। म्हणजे हे पण जुनं पुराणं वाक्य होतं, पण हा मात्र बघा मुळात तर तुम्ही थोडंसं खोलवर गेलात तर हा आहे प्राचीन कर्मणी, याला पुराण कर्मणी पण म्हणतात। आणि मग ही जी व्हरायटी आहे हा पण एक प्रयोग आहे, जर खूप खोलवर आपण गेलो तर याला पुराण भावे म्हणतात, प्राचीन भावे किंवा पुराण भावे असं म्हणतात। आता का तसं म्हणायचं त्याचं रिझन सांगतो मी। मुळात इकडे बघा की याच्यात मला सांगा, हा कर्मणीचा प्रकार आहे। मग कर्मणीचा प्रकार आहे म्हणल्यावर याच्यात कर्म येणार का नाही येणार? अहो येणार ना, कारण ह्याचं सकर्मक ही संकल्पना आहे। सकर्मक म्हणजे कर्म पाहिजेच, इथं कर्माशिवाय कर्मणी होणारच नाहीये। आता ऑब्झर्व करा, बोल, हा जो बोल धातू आहे, मी आईला बोललो, बोलणारा मी, बोलण्याची क्रिया आईवर घडली, म्हणजे बोल हा जो धातू आहे हा धातू सकर्मक धातू आहे। त्याच्यानंतर इथं बघा कर, मित्रांनो कर धातू जो आहे कर हा सुद्धा सकर्मक धातू आहे, तो अभ्यास करतो, तिने काम केले, केले म्हणजेच कर धातू आहे तिथे, बरोबर। म्हणजे कर धातू जो आहे तो सुद्धा सकर्मक म्हणजे कर्मासहित येणारा धातू आहे, तो काही कर्माविरहित येत नाही। आणि इथं बघा द्विजी निषिधा पासाव म्हणी जेलो, म्हण धातू आहे बघा, आपण सहज नाही म्हणतो का, मी प्रार्थना म्हणतो, त्याने कविता म्हटली, म्हणजे हा जो म्हण धातू आहे हा सुद्धा सकर्मक धातू आहे। आणि इथं या आता, पुण्यात मके पापे स्वर्गा जाईजे जा, हा जो जा धातू आहे बघा, बरं वाक्य घ्या, उदाहरणार्थ आपण म्हणतो की तो बाजारात जातो, जाणारा तो, जाण्याची क्रिया त्याच्यावरच घडली। म्हणजे मित्रांनो हा जा जो धातू आहे तिथं कर्म नसतं, म्हणजे जा हा धातू सकर्मक नाही तो आकर्मक आहे। कसा आहे? आकर्मक आहे। आकर्मक धातू जर असेल बघा जुन्या पुराण्या विधानांमध्ये, जर आकर्मक धातू आला तर तुम्ही याला 100% भावेच म्हणा, कर्म नाहीये भावे। आणि जर मित्रांनो असे धातू आले, म्हणजे आणखी एक सांगतो, 10-12 वर्ष झालेत की आम्ही याच क्षेत्रामध्ये आहोत, हीच उदाहरणं रिपीट 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 होतात। म्हणजे हेच वाक्य, नळे इंद्रासी असे बोली जेले, त्वा काय कर्म करी, अशी जुनी वाक्य जर आली त्यात हे जर धातू दिसले ठोकून टाका, तो प्रयोग प्राचीन पुराण कर्मणी। आणि जर जा हा धातू जर आलाच, तिथंही एखादेच वाक्य आहे मित्रांनो, तर 100% समजून चला हा धातू, हा प्रयोग जो आहे तो भावे प्रयोग। आणि खूप खोलवरच विचारलं तर त्याला पुराण भावे नाव द्या, प्राचीन किंवा पुराण भावे, कळलाय? भावे प्रयोग बघा आता वाचून काढूयात। प्राचीन मराठी काव्यामध्ये सकर्मक धातूला ज हा प्रत्यय, बघा इथं करीजे, म्हणीजे, बोलीजे, ज धातू आहे, प्रत्यय लागून जी उदाहरणे तयार झालेली आहेत त्याला प्राचीन किंवा कर्म पुराण कर्मणी प्रयोग म्हणतात, प्राचीन कर्मणी प्रयोग। आता हे ऑब्झर्व करूच नका की याच्यात कर्त्याला कोणता प्रत्यय काय नाही, मुळातच जुनी विधारणं असल्यामुळं नका डोकं लावू, फक्त ध्यानात ठेवा जुनी उदाहरणं आहेत। पण
धातु मात्र सकर्मक पाहिजे, सकर्मक धातु आहे, कारण कोणता प्रयोग आहे, कर्मणी प्रयोग आहे। म्हणजे बघा, पहिला प्रधान कर्तुक ज्याच्यामध्ये तृतीय विभक्ती लागली, नंतर शक्य ज्याच्यामध्ये चतुर्थी विभक्ती लागली, शक्य क्रियापद होतं, आणि ही जुनी पुराणीवाला हा कोणता प्रयोग, प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोग। आता चौथ्या प्रकाराकडे चला, चौथ्या प्रयोगाचं नाव आहे समापन कर्मणी प्रयोग। समापन, आता समापन शब्दाचा अर्थ बघा, समापन शब्दाचा अर्थ आहे समाप्ती ऑब्लिक शेवट, समाप्ती ऑब्लिक शेवट असा याचा अर्थ, एंड होणे, म्हणजे वाक्यातली ती क्रिया संपली असा त्याचा अर्थ आहे। मग आता मित्रांनो, समापन कर्मणी प्रयोग ओळखायचा कसा, तर सगळ्यात महत्वाचा पॉइंट कर्ता षष्ठी मध्ये असतो। आता षष्ठी विभक्ती, मग षष्ठी म्हटलं की चाची चे चा, चाची चेचा प्रत्यय आला पाहिजे, म्हणजे तो षष्ठी विभक्तीचा असतो। कर्म पहा, कर्माला प्रत्यय नाही, म्हणजे विभक्ती कोणती, प्रथमा, म्हणजे प्रत्येक वेळेला कर्म प्रथमेतच येणार आहे, आणि कर्त्याला कोणता ना कोणता प्रत्यय लागतोय। बघा, प्रधान कर्तुक मध्ये तृतीय लागला, नंतर चतुर्थी लागला, प्राचीनवाला आपण फक्त तो जुना पुराणा धरलाय, आणि इथं कोणता लागला, षष्ठीचा लागला, आणि क्रियापद संयुक्त क्रियापद असत, आणि ह्याच्यावरनं क्रिया संपली असं व्यक्त होत। पहिलं वाक्य बघा, ताईचा निबंध लिहून झाला, ताईचा निबंध लिहून झाला, लिहिणारी ताई, करता काय लिहिला, निबंध कर्म, आणि लिहून झाला हे एकत्रित क्रियापद संयुक्त क्रियापद आहे, आणि लिहून झाला म्हणजे लिहिण्याची क्रिया काय झाली, संपली असा त्याचा अर्थ आहे। बघा, ताईचा, चा ची चे चा विभक्ती षष्टी, निबंध कर्माला प्रत्यय नाही, मग असे अनेक उदाहरणं सांगता येतील। बघा, त्याचे पाणी भरून झाले, भैरवची गाय बांधून झाली, मधूचा आंबा खाऊन झाला, आणि माझे पत्र लिहून झाले, माझे झा झी झे झा हे जरी प्रत्यय आले तरी ते षष्ठी विभक्तीचेच मानले जातात, माझा माझी माझे माझा, तुझा तुझी तुझे तुझा, हे 100% षष्ठीचे प्रत्यय आहेत। मग बघा, प्रत्येक ठिकाणी ताईचा, त्याचे, भैरवची, मधूचा, माझा, म्हणजे याचा अर्थ कर्ता षष्टीमध्ये, आणि क्रियापद कोणता आहे, तर क्रियापद सॉरी कर्म जे आहे ते प्रथमेमध्ये आहे, आणि क्रियापद संयुक्त आहे, आणि समाप्तीचा म्हणजे तो विषय संपला, ती क्रिया संपली असा अर्थ व्यक्त होतोय। याला म्हणायचं कोणता प्रयोग, समापन कर्मणी प्रयोग। आले लक्षामध्ये, पहा समापन कर्मणीमध्ये कर्ता येणार, कर्म येणार, क्रियापद पण येणार, कर्ता षष्टीत असणार, कर्माला प्रत्यय नसतो, क्रियापद संयुक्त, करेक्ट। आणि आता पाचव्या प्रकाराकडे या, पाचव्या प्रकाराचं नाव मग एकदा पाचही निवांत पुन्हा क्लिअर करूयात, हा आहे नवीन कर्मणी प्रयोग। याला अजून एक नाव आहे, याला कर्मकर्तरी प्रयोग असं सुद्धा म्हणतात, नवीन कर्मणी प्रयोग किंवा कर्मकर्तरी प्रयोग असं म्हणतात। मुळात हा जो प्रयोग आहे हा इंग्रजीतनं मराठीत आलाय, म्हणजे इंग्रजीतून मराठीत येताना बघा, बी वाय असा एक शब्द लावण्याची पद्धत आहे। म्हणजे आपण म्हणतो ना की उदाहरणार्थ राम इट्स अ मँगो असं वाक्य आहे, अ मँगो इट इज काय इटन बाय राम, बी वाय लावण्याची पद्धत आहे। बायचा अर्थ कडून असा होतो, कडून शब्द लावण्याची, म्हणजे इंग्रजीमध्ये ऍक्टिव्ह व्हॉइस, म्हणजे उदाहरणार्थ काय, ही राईट्स अ लेटर, तो पत्र लिहितो, बरोबर, मग अ लेटर इज रिटन बाय हिम, बी वाय, म्हणजे हा ऍक्टिव्ह व्हॉइस जो असतो त्याचं पॅसिव्ह व्हॉइस करताना, म्हणजे कर्तरी प्रयोगाचं कर्मणी करताना, तिथे इंग्रजीमध्ये जो बी वाय लावतो त्याच्यावरून हा मराठीत आलाय, म्हणून याचं नाव आहे नवीन कर्मणी प्रयोग। मग हा बी वाय म्हणजे कडून, मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा की यामध्ये कर्त्याला कडून हे शब्दयोगी अव्यय लावलं जातं, कर्ता कडून मध्येच असतो 100%, आणि ठरल्याप्रमाणे कर्माला काय नसणार आहे, प्रत्ययच नाहीये, कर्माला प्रत्यय नसतो। पहा एखादं उदाहरण, उदाहरण पाहूयात आपण, हा पहिलं मी तुम्हाला थोडंसं वेगळ्या पद्धतीने घेतो, पहिलं वाक्य कर्तरीचं घेतो हे, आणि ते ह्याच्यात कसं ट्रान्सफर झालंय बघा, म्हणजे उदाहरणार्थ तो पत्र लिहितो, इथं लिहूयात तो पत्र लिहितो, बघा हा कर्ता कर्म क्रियापद। आता बहुतांश कधी कधी असं होतं या वाक्याची सुरुवात कर्माने होते,
नाही झाली तरी चालते, पण कर्माने वाक्याची सुरुवात घेतली. पत्र त्याच्याकडून लिहिले गेले. इथं बघा, त्याच्याकडून म्हणजे कडून हा शब्द योगी अव्यय हा त्या कर्त्याला लागला. इथं बघा, मी वाक्य देतो, न्यायाधीश दंड करतात. इथं काय होणार, दंड न्यायाधीशांकडून करण्यात आला, न्यायाधीशांकडून. दुसरं, मांजर दूध सांडते. मग हे वाक्य काय होईल, दूध मांजराकडून सांडले गेले. अजून एक वाक्य काय, भैरव गाय बांधतो किंवा भैरव गायीला मारतो. मग काय, गाय भैरवकडून मारली गेली किंवा बांधली गेली. म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय हो, शब्दयोगी अव्यय आहे. म्हणजेच सगळीकडे कडून हा शब्दयोगी अव्यय येतोय. आता मी एक वाक्य देतो तुम्हाला, मी जर म्हणालो कटप्पा बाहुबलीस मारतो, मग तुम्ही बाहुबलीला आधी घ्या, बाहुबली कटप्पाकडून मारला गेला. राजाने सॉरी राजा राजवाडा बांधतो, राजवाडा राजाकडून बांधला गेला. कडून शब्दयोगी अव्यय आला पाहिजेत की जो तृतीयेचंच काम करतो. कडून हा शब्दयोगी अव्यय आहे, तो तृतीय विभक्तीचंच काम करतो. म्हणजे राजाने इथं त्याच्याकडून म्हणजे त्याने, इथं न्यायाधीशांकडून म्हणजे न्यायाधीशांनी, म्हणजे तृतीयाचंच काम आहे. ठीक आहे, शब्दयोगी अव्यय असलं, मुळात शब्दयोगी अव्यय हे विभक्तीचं काम करतात. ठीक आहे, आता ही दोन उदाहरणं थोडीशी विशेष लक्षात घ्या. इथे ना मित्रांनो, इथं डायरेक्टली वाक्यातला सुरुवात इथून होते, सभेत पत्रके वाटली गेली. तुम्हाला हे देणार नाही बरं, डायरेक्ट देतील सभेत पत्रके वाटली गेली. मग आता बघा, वाटणारी कोण, तर इथे जो कर्ता असतो ना, कर्ता तो मित्रांनो अदृश्य स्वरूपात असतो. म्हणजे तो कर्ता तुम्हाला दिसणार नाही, तो तुम्हाला बिलकुल दिसणार नाही, हा देणारच नाही तुम्हाला, तो तुम्हाला ओळखायचा आहे. म्हणजे सभेत पत्रके वाटली गेली कोणाकडून, मग इथं मी शब्द टाकलाय मुलांकडून, तो देणार नाहीये, आपण टाकलाय तिथे मुलांकडून सभेत पत्रके वाटली गेली. मग आता सांगा, वाटणारी मुलं कर्ता कडून, आणि काय वाटली गेली, पत्रके. म्हणजे पत्रके या शब्दाला काय आहे, कर्म आहे आणि त्याला प्रत्यय नाही. म्हणजे हीच रचना आहे सगळी, फक्त हा शब्द देणार नाही. अजून एक वाक्य बघा, सर्वांना समज दिली होती. सर्वांना समज दिली होती कोणाकडून, पोलिसांकडून. म्हणजे पोलिसांकडून हा करताय आणि त्याला शब्दयोगी अव्यय लागलाय कडून. म्हणजे हा आहे कोणता प्रयोग, नवीन कर्मणी प्रयोग. शेवटच्या दोन उदाहरणात परत एकदा सांगतो, हा कर्त्याचं जे विधान आहे तो शब्द आहे, तो पर्टिक्युलर शब्द कधी कधी देत नाहीत. आणि डायरेक्टलीच वाक्य दिलं जाईल, सर्वांना समज दिली जाईल. मग इकडं आपण घेऊ शकतो शिक्षकांकडून असं म्हणू शकतो, किंवा वडिलांकडून. म्हणजे तो कर्ता मिस्टर इंडिया असतो, अदृश्य असतो, तो आपल्याला शोधायचा आहे. आले लक्षामध्ये? मग सांगा, नवीन कर्मणी प्रयोग, कर्ता कशात पाहिजे, कडून. बी वाय इंग्रजीतला ऍक्टिव्ह व्हॉइसमध्ये पॅसिव्ह व्हॉइस करताना झालंय. कर्माला प्रत्यय नाही, पाचही प्रयोग पाहिले आपण, पाचही ठिकाणी कर्माला प्रत्यय नाही आहे. तो पुराणवाला जर सोडला तो तर आपल्याला तसाच लक्षात ठेवायचा आहे. बाकी चारही ठिकाणी कर्म प्रथमेतच आलंय. आता हे सगळे प्रयोग एकाच चार्टमध्ये कसे असतात जरा बघा. बघा मित्रांनो, कर्मणी प्रयोग ओळखण्याची एक ट्रिक्स पा, काय आहे ट्रिक्स. सगळ्यात पहिल्यांदा कर्ता पा, कर्ता कशात पाहिजे, तृतीयामध्ये, जनरल कर्मणी प्रयोग मध्ये तृतीया, ने आणि नी. इथं सगळीकडे प्रथमा आलंय, चेक करा तुम्ही, सगळीकडे प्रथमा प्रथमा प्रथमा, म्हणजे कर्माला प्रत्यय नाही. आणि क्रियापद पहिल्या याच्यामध्ये भूतकाळी, दुसऱ्या याच्यामध्ये शक्य क्रियापद, तिसऱ्या याच्यामध्ये समाप्तीवाला संयुक्त क्रियापद समाप्ती, आणि इथं परत भूतकाळी क्रियापद शेवटचं जे आलंय. आणि बघा आता ट्रिक्स कशी लागू होते. बघा, तृतीयाचा जर कर्ता आला कर्म प्रथमेत असेल, तर मित्रांनो भूतकाळी क्रियापद असेल, तर हा असतो प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. म्हणजे जनरल वाक्य, अर्जुनाने बाण मोडला, राजाने इमारत बांधली, त्याने आंबा खाल्ला, ही जनरल विधान आहेत. दुसरं चतुर्थी, जिथं शक्य कर्मणीची वाक्य असतात, म्हणजे उदाहरणार्थ आजोबांना पर्वती चढवते, त्याला तिखट खाववते, अशा प्रकारची ही विधानं असतात. समापनमध्ये ताईचा निबंध लिहून झाला, माझा अभ्यास करून झाला, या पद्धती विधानं असतात. आणि मित्रांनो इथं कडून हे शब्दयोगी अव्यय लागलं की हा झाला कोणता प्रयोग, नवीन कर्मणी प्रयोग, की जिथं कर्मालाही प्रत्यय नसतो. म्हणजे कर्तरीचं आणि कर्मणीचं जर आपण विश्ल म्हणजे दोघांची जर तुलना केली,
तर काय लक्षात येते? कर्तरीत कर्ता प्रथम येत असतो, म्हणजे कर्तरी मध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो आणि कर्मणीत कर्माला नसतो. बघा विधान लक्षात ठेवा, तुम्ही एवढं जरी लक्षात ठेवलं, मी शेवटी तीन स्टेटमेंट सांगणार आहे. बघा सगळ्यात शेवटी की तीन स्टेटमेंट, कर्तरीत कर्त्याला नसतो प्रत्यय आणि कर्मणीत कोणाला नसतो? कर्माला नसतो. आणि जिथं दोघांना प्रत्यय लागतो तो 100% आपला राहिलेला भावे प्रयोग मानायचा आहे. कोणता मानायचा आहे? भावे प्रयोग. आले लक्षामध्ये? तर पहा, हा होता आपला कर्मणी प्रयोगाचे पाच प्रकार. एकदा उजळणी करूयात. पहा याच्यासमोर इकडचं न पाहता तुम्ही सांगायचं आहे. पहिला कोणता? प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग. दुसरा शक्य कर्मणी प्रयोग. तिसरा कोणता? प्राचीन, है ना, प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोग. चौथा समापन कर्मणी प्रयोग. आणि पाचवा मित्रांनो कोणता? तर नवीन कर्मणी प्रयोग, त्याला कर्म कर्तरी प्रयोग असं म्हणतात. आणि कर्तरीचे दोन प्रकार, सकर्मक कर्तरी आणि काय? आक्रमक कर्तरी. ठीक आहे, कर्तरीत कर्त्याला नसतो, कर्मणीत कर्माला नसतो. आणि पुढचा आता दोघांना प्रत्यावाला भावे प्रयोगाकडे आपल्याला जायचं. चला, भावे प्रयोग अत्यंत महत्वाचा पॉइंट. प्रयोगाची तिसरी रचना म्हणजे बघा, तिसरी पहिली क्रियापद कर्त्यानुसार बदलते, कधीकधी क्रियापद कर्मानुसार बदलते, आणि कधी कधी तुम्ही कोणातही बदल करा. क्रियापद म्हणतंय मी बदलणार नाही, हा प्रयोग आहे भावे प्रयोग. ठीक आहे, मग आता बघा एक वाक्य बघूयात, हे सगळं नंतर वाचूयात, या वाक्यावरती सुरुवातीला फोकस करा. ठीक आहे, बघा, शिक्षकाने मुलांना शिकविले असं वाक्य आहे. शिकवले हे क्रियापद, शिकविणारे शिक्षक हा कर्ता आहे. बर, शिकवण्याची क्रिया कोणावर घडली? मुलांवर घडली. म्हणजे मुलं हे कर्म आहेत, कर्ता आहे, कर्म आहे, क्रियापद आहे. छोट्याशा प्रश्नाचं उत्तर द्या, हा हे जे वाक्य आहे हा कर्तरी प्रयोग होईल का? काय वाटते तुम्हाला? नाही कन्फर्म, कारण इथे मित्रांनो कर्त्याला काय लागलाय? प्रत्यय. कर्त्याला प्रत्यय लागलाय म्हणून हा कर्तरी नाही, कर्माला प्रत्यय लागलाय म्हणून हा कर्मणी पण नाही, कारण कर्मणीत कर्माला प्रत्यय नसतो. आणि मित्रांनो इथं दोघांना प्रत्यय लागलाय, आणि दोघांना प्रत्यय लागलाय असं फक्त आणि फक्त कुठं घडतं? भावे प्रयोगातच घडतं. एक पॉइंट तर क्लिअर झाला. आता एक काम करूयात, हा जो शिक्षकाने करता जो आहे ना तो आपल्याला बदलायचा आहे, करता बदलूया. मग पहा, बाईने मुलांना शिकविले, आपण ग्रामीण भागामध्ये झडपीच्या शाळेमध्ये आपण म्हणायचो बाई, है ना, बाईने मुलांना शिकविले, मधुने मुलांना शिकविले. कर्ता चेंज केलाय पोरांनो, पण मात्र कर्त्यात बदल करूनही क्रियापद बदललेलं नाही. आता शिक्षकाने मुलींना शिकवले, शिक्षकाने रामला शिकवले, आपण कर्म चेंज केले, कर्मात बदल केलाय, पण तरी देखील मित्रांनो क्रियापदावर कुणाचाच प्रभाव नाही. बघा ना, शिकवले 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 जसंच्या तसं. मग काय लक्षात आलं? कर्त्यात बदल करा नाहीतर कर्मात बदल करा, क्रियापदात बदल होत नाही असं सांगणारा हा आहे तिसरा प्रयोग, ज्याचं नाव भावे प्रयोग. आता कन्सेप्टकडे या. जेव्हा वाक्यातील क्रियापद कर्ता आणि कर्म या दोन्हीनुसारही बदलत नाही, ते क्रियापद तृतीय पुरुषी नपुंसक लिंगी एक वचनी म्हणजे पूर्ण स्वतंत्र राहतं, त्या प्रयोगाला काय म्हणायचंय? भावे प्रयोग. म्हणजे बदलतच नाही. तीन रचना आहेत, कधी बदललं कर्त्यानुसार बदललं तर कर्तरी प्रयोग, कर्मानुसार बदललं तर कर्मणी प्रयोग, आणि न बदलणारी सिच्युएशन म्हणजे कोणता प्रयोग? भावे प्रयोग. ठीक आहे, आता इथं काय लिहिलंय बघा, वरील मुख्य वाक्यातील कर्ता आणि कर्म दोन्ही बदलून पाहिले, क्रियापद बदलत नाही, म्हणजे हा भावे प्रयोग आहे. मग आता मला सांगा, भावे प्रयोगात क्रियापदावर कर्त्याची पण हुकूमत नाही आणि कर्माची पण हुकूमत नाही, म्हणजे इथे कर्ताही बॉस नाही आणि कर्मही बॉस नाही. कर्तरीत प्रयोग कर्ता बॉस, कर्मणीत कोण? कर्म बॉस, इथं कोणीच नाही. मग ह्या भावे जो प्रयोग आहे ह्यातलं क्रियापद पूर्णतः स्वतंत्र, पूर्ण न्यूट्रल, कोणाच्याही प्रभावाखाली ते नसतं. याचे तीन प्रकार आपल्याला बघायचे आहेत, ते कोणते? सकर्मक भावे, आक्रमक भावे, आणि दुसरा कोणता आहे आपला? भावकर्तरी प्रयोग. त्याच्याकडे आपण जाऊयात. चला, पहिला आहे हा सकर्मक भावे प्रयोग.
सकर्मक भावे, सकर्मक चा अर्थ मगाशीच आपण सांगितलं कर्मा सहित, म्हणजे हा भावे प्रयोग क्रियापद बदलणार नाहीये पण याच्यामध्ये कर्म असणार आहे। मग आता पहा, कर्त्याला प्रत्यय असतो, मी म्हणले कर्त्याला प्रत्यय असतो, कर्माला सुद्धा प्रत्यय असतो। चला, कर्त्याला तृतीयाचा असतो, कर्माला द्वितीयाचा असतो आणि क्रियापद बदलत नाही। संपलं, मी एवढे दोन टिक मार्क ध्यानात ठेवा। कर्त्याला आणि कर्माला दोघांना प्रत्यय लागला की डोळे झाकून समजा तो प्रयोग भावे, आणि भावेतला कोणता, तर तो सकर्मक भावे पहिला प्रकार। मग आता पहिलं वाक्य बघा, पोलिसांनी चोरास पकडले, पोलिसांनी चोरास, कर्त्यालाही प्रत्यय कर्मालाही प्रत्यय। त्याने गायीला गोठ्यात बांधले, बांधणारा तो, त्याने बांधण्याची क्रिया गायीवर घडली, गायीला, दोघांना प्रत्यय लागला। मुसळधार पावसाने पुणेकरांना झोडपले, पावसाने पुणेकरांना, म्हणजे दोघांना प्रत्यय लागतोय। इथं बघा, रामाने रावणाला मारले, दोघांना प्रत्यय लागलाय, कर्त्याला पण लागलाय कर्माला पण लागलाय। कोणता प्रयोग? भावे प्रयोग। जनतेने त्यांना निवडून दिले, हे MPSC ला विचारलेलं उदाहरण आहे, टॅक्स असिस्टंटला, ग्रुप गट क च्या परीक्षेला, दोघांना प्रत्यय लागलाय। पाचही वाक्यात काय दिसलं तुम्हाला? कर्त्यालाही प्रत्यय। कर्त्याला कोणता आहे ते चेक करा, नी, त्याने, पावसाने, रामाने, जनतेने, तृतीय विभक्ती। आणि इथं बघा, चोरास, गायीला, पुणेकरांना, रावणाला, त्यांना, सलाते, सलानाते, कोणता? द्वितीय, सलानाते। आणि क्रियापद काही करून बघा, बदलणार नाही, एकदम सोपं आहे। कर्त्यालाही प्रत्यय पाहिजे, कर्मालाही प्रत्यय पाहिजे, क्रियापद कोणाच्याच प्रभावाखाली राहत नाही। हा झाला कोणता प्रयोग? भावे, आणि कर्म आले ना ह्याच्यामध्ये, मग कर्म आले म्हणून हा झाला सकर्मक भावे प्रयोग। करेक्ट, सकर्मक भावे, किती सोपा आहे। आता हे सगळं असंच राहणार, म्हणजे कर्त्याला प्रत्यय तसाच राहणार पण वाक्यात कर्मच नसणार। मग कर्म नसेल तर तो प्रयोग कोणता? अकर्मक भावे प्रयोग। पहा मग, अकर्मक भावे प्रयोग। अकर्मकचा मीनिंग मगाशी सांगितला, कर्म विरहित, कर्म नसतं इथं, कर्म नसणार आहे अकर्मक भावे प्रयोगामध्ये। मग लक्षण बघा, कर्त्याला प्रत्यय असतो, कर्त्याला तृतीयाचा पण प्रत्यय चतुर्थी, तृतीया म्हटलं की ने, नी, चतुर्थी म्हटलं की स, ला, ना आणि ते तर आता काही लागत नाही हा प्रत्यय शेवटचा। आणि वाक्यात मित्रांनो कोण नसतं? कर्मच नसतं, कर्मच नाही येणार आहे आणि क्रियापद तर बदलणारच नाही। मग आता पहिलं वाक्य पहा, पावसाने खूपच झोडपले, झोडपणारा पाऊस, मी अंडरलाईन ज्याला केले तो करता आहे, झोडपण्याची क्रिया पावसावरच घडली, कर्म नाहीये। बाळाने शांत झोपावे, मग अशी वाक्य घेतलं होतं बघा मी, झोपणारं बाळ, झोपण्याची क्रिया बाळावरच घडली, कर्म नाही। विद्यार्थ्यांनी खूप खेळावे, विद्यार्थ्यांनी हा करता, कर्मच नाहीये। मला खाली बसवते, क्रियापद शक्य आले बघा, बसवते, पण हा फक्त कर्ताच आहे, याच्यात कोण नाहीये, कर्म नाही। मी मग अशीच म्हणालो, शक्य क्रियापदामध्ये जर कर्म नसेल तर तो भावेकडे जाणारा प्रयोग आहे। आणि त्या माणसाला थोडेसे चालवते, चालणारा माणूस, हे पण शक्य क्रियापदाचंच वाक्य आहे पण याच्यामध्ये कर्म नाही। म्हणजे ह्या सगळ्या वाक्यांमध्ये इथं स्पष्ट लिहिलंय, कोण नाही, कर्म नाही। मग सांगा, कर्म नाही म्हणजे हा कोण? आक्रमक। मग हा आक्रमक कर्तरी का नाही? कारण इथं कर्त्याला काय लागलाय? प्रत्यय लागला। लक्षात घ्या, आक्रमक कर्तरी आणि आक्रमक भावे ह्या दोघांमध्ये डिफरन्स काय? तर तिकडं कर्त्याला प्रत्यय नव्हता, इकडं कर्त्याला प्रत्यय आहे। पावसाने, बाळाने, विद्यार्थ्यांनी, मला, माणसाला, कर्त्याला प्रत्यय, म्हणजे कर्त्याला प्रत्यय असतो आणि वाक्यात कोण नसतं? कर्मच नसतं। म्हणजे लक्षात ठेवा, हे असं लक्षात ठेवा, दोघांनाही प्रत्यय लागला तर हा 100% सकर्मक भावे, सकर्मक भावे। आणि कर्त्याला प्रत्यय लागून जर कर्मच नाही आलं तर हा कोणता भावे? आक्रमक भावे। काही करा तुम्ही, फार सोपं येते। दोघांना प्रत्यय लागला, कर्त्याला कर्माला, तर सकर्मक भावे। फक्त कर्त्यालाच प्रत्यय लागला आणि जर वाक्यामध्ये कर्मच नसेल तर तो कोणता भावे? आक्रमक भावे प्रयोग असतो। ठीक आहे, दोन्ही प्रयोग कळाले? भावे प्रयोगाच्या दोन रचना, सकर्मक आणि आक्रमक। आता एक शेवटचा प्रयोग आपला भावे प्रयोगाचा राहिलाय, तो एक कोणता आहे त्याकडे या। तिसरा जो प्रकार आहे ज्याचं नाव आहे भावकर्तरी प्रयोग, भावकर्तरी, हा थोडासा वेगळा आहे। क्रियापदाचा एक प्रकार आहे, तुम्हाला ॲक्च्युली अजून आपलं हे डेमो लेक्चर म्हणून चाललेलं आहे, परंतु मित्रांनो
क्रियापदांचे जे प्रकार आहेत पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला शब्दांच्या जाती शिकायच्या आहेत आणि तिथे शिकताना आपल्याला क्रियापदाचा एक प्रकार शिकायचा आहे ज्याचं नाव आहे भावकर्तुक क्रियापद। भावकर्तुक क्रियापद म्हणजे हीच वाक्य तिथे असतात। मी एकदा ह्या विधानांकडे अगोदर येतो मग सगळी संकल्पना पहा सांगून त्याच्याकडे लक्ष देऊयात आपण। सहलीला जाताना कोकणात उजाडले, उजाडले क्रियापद आहे। आता आपण या वाक्यातला कर्ता शोधूयात। उजाडणारे कोण, वाक्यात कर्ताच नाहीये। दुसरं वाक्य मला घरी जाण्यापूर्वीच सांजावले, सांजावणारी कोण किंवा सांजावणारे कोण, वाक्यामध्ये उत्तरच नाहीये। तिसरं आज दिवसभर सारखे गडगडते, गडगडणारे कोण या वाक्यात उत्तर नाहीयेत। म्हणजे मित्रांनो या वाक्यातलं जे क्रियापद आहे किंवा हे जे वाक्य आहे या वाक्यात कर्ता स्पष्टपणे दिसत नाही, कर्ताच नसतो। आणि जर तुम्हाला कर्ता शोधायचंच म्हटलं तर तो आपल्याला सापडतो क्रियापदाच्या अर्थात। ह्याचा एक अर्थ आहे म्हणजे ह्या उजाडलेचा मिनिंग आहे दिवस उगवला, दिवस उगवला। सांजावलेचा अर्थ आहे दिवस मावळला। आणि गडगडतेचा अर्थ आहे आभाळ गडगडते, आभाळ गडगडते। म्हणजेच बघा आता मित्रांनो सांगा, उगवणारा दिवस, मावळणारा दिवस, गडगडणारे आभाळ, म्हणजे कर्ता दिसला पण कुठे, क्रियापदाच्या भावामध्ये। भाव म्हणजे अर्थ, भाव म्हणजे अर्थ। क्रियापदाचा भाव म्हणजे त्याचा आशय हाच कर्ता मानायचा। व्याकरणकारांचं काय म्हणणं आहे, ते म्हणतात तुम्हाला कर्ता इकडे नाही दिसणार, तुम्हाला कर्ता दिसेल तर त्या क्रियापदाच्या अर्थामध्ये, अर्थलाच इथं भाव असं म्हटलंय। मग बघा भावकर्तुक, इथं बघ भावकर्तुक क्रियापद म्हणजे दोन प्रश्नांची तुम्हाला मुद्दे सांगतो। जर ही क्रियापद विचारली तर याचं उत्तर द्या भावकर्तुक क्रियापद। आणि जर हाच सगळाचा सगळा प्रयोग जर विचारला तर ह्या प्रयोगाचं नाव द्या भावकर्तरी प्रयोग। बघा काय लिहिलंय, काही वाक्यात कर्ता स्पष्टपणे दिसत नाही, कर्ता नाही दिसणार तुम्हाला या वाक्याने। ही वाक्य क्रियापद ठराविक आहेत, सांजावले, मळमळते, गडगडते, उजाडले, ही सगळी जी वाक्य आहेत ही अशीच वाक्य पाहिजेत। अशा वाक्यातला जो कर्ता आहे तो क्रियापदाच्या अर्थामध्ये दिसून येतो। बघा क्रियापदाचा भाव हाच कर्ता मानावा लागतो, म्हणजे तो क्रियापदाचा जो आशय आहे ना तो अर्थ जो आहे तुम्हाला तोच कर्ता म्हणून चालावा लागतो, वेगळा कर्ता नाही सापडत। म्हणून नाव आहे भावकर्तु क्रियापद आणि प्रयोगाचं नाव म्हटलं तर भावकर्तरी प्रयोग। म्हणून हा जो प्रयोग आहे तो भावकर्तरी प्रयोग म्हणून ओळखला जातो। म्हणून याच्या याला ट्रिक्स फिक्स नाहीये, कर्त्याला प्रत्यय वगैरे असं काही नाही। इथं एकच लक्षात ठेवा, काही ठराविक क्रियापद आहेत, कर्ता डोळ्यांना दिसणार नाही, तो तुम्हाला क्रियापदाच्या अर्थामध्येच बघावा लागेल। उजाडले, सांजावले, गडगडते, मळमळते, उकडते, ही अशी जी क्रियापद आहेत ही सगळ्या क्रियापदांमधला प्रयोग जो आहे तो भावकर्तरी प्रयोग असतो। कारण भाव म्हणजे आशय, तोच आपल्याला काय मानायचा आहे, कर्ता। हा झाला भावे प्रयोगाचा तिसरा प्रकार, सकर्मक भावे, आकर्मक भावे आणि तिसरा भावकर्तरी प्रयोग। प्रयोगाचं नाव हे आणि क्रियापद विचारलं तर भावकर्तुक क्रियापद। आता मित्रांनो हे सगळे प्रयोग एकाच ठिकाणी बघा। आता प्रयोग ओळखण्याची सोपी पद्धत, आता पहा आपण तीन मुख्य प्रयोग पाहिलेत, त्यात कर्तरी, कर्मणी आणि भावे, बरोबर। आता इथं बघा, कर्ता प्रथमेत आहे, कर्म प्रथमा किंवा द्वितीया, इथं बघा प्रथमा किंवा द्वितीया, आणि क्रियापद कर्त्यानुसार बदलते आणि ही दुसरी पॉइंट आहे, कर्मच नसतं वाक्यामध्ये। तर अशा वेळेला एक होतो सकर्म कर्तरी प्रयोग आणि दुसरा कोणता होतो, आकर्मक कर्तरी प्रयोग। परत एकदा सांगतो, कर्त्याला प्रत्यय नाही पाहिजे, म्हणजे कर्म प्रथमेत, कर्ता प्रथमेत, कर्माच्या शक्यता दोन, प्रथमा किंवा द्वितीया दोघांपैकी एक, हे पहिल्याबद्दल बोलूयात आपण ह्या दोघांबद्दल। क्रियापद कर्त्यानुसार बदलते, हा झाला सकर्मक कारण कर्म आलंय, आणि दुसऱ्या याच्यामध्ये परत इथं प्रथमा लिहावं लागेल, इथं प्रथमा कर्मच नसतं, प्रथमा कर्मच नसतं, क्रियापद कर्त्यानुसार बदलतं, कर्मच नसल्यामुळं हा कोणता प्रयोग, आकर्मक कर्तरी प्रयोग। बघा ट्रिक्सच लागू करायच्यात आता। आता दुसरा बघा,
इथे इथली रचना बघा, तृतीया, कर्ता तृतीये मध्ये, कर्ता चतुर्थी मध्ये, कर्ता षष्ठी मध्ये, कर्ता कडून मध्ये, आणि ह्या सगळ्या ठिकाणी कर्म प्रथम येत आहे। क्रियापद मात्र कर्मानुसार बदलते, कर्मानुसार बदलणारा एकच प्रयोग आहे, कर्मणी प्रयोग। मग पहिला तृतीया लागला तर प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग, जर चतुर्थी लागला आणि इथलं जर क्रियापद शक्य आलं तर हा कोणता शक्य कर्मणी प्रयोग। इथं जर षष्ठी आणि समाप्तीचा जर अर्थ झाला तर झाला समापन कर्मणी प्रयोग, आणि कडून जर लागला इंग्लिश मधून बी वाय लागलेला तर तो जर आला तर त्याला म्हणायचे कोणता प्रयोग, नवीन कर्मणी प्रयोग। एकाच चार्ट मध्ये तुम्हाला सगळं दिसणार आहे, जर आधीची कन्सेप्ट व्यवस्थित झालेली असेल तर हे 100% समजणार। आणि लास्टला बघा, कर्त्याला प्रत्यय असतो, कर्माला पण प्रत्यय असतो, दोघांना टिक मार्क बघा, दोघांना जर प्रत्यय असेल तर इकडे बघूच नका, हे आहे कोणता प्रयोग, सकर्मक भावे प्रयोग। आणि मित्रांनो, कर्त्याला प्रत्यय आहे पण कर्मच नाही, हा झाला कोणता प्रयोग, अकर्मक भावे प्रयोग। भाव कर्तरीची याच्यात ट्रिक्स नसणार आहे, कारण भाव कर्तीला टिक नाहीये, उजाडले मळमळते सांजावले हेच यामध्ये आपल्याला दिसून येते, करेक्ट। तर हा होता मित्रांनो प्रयोग हा प्रकार। मला असं वाटतं की तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लियर झाले असतील। प्रयोग शब्द म्हणजे, प्रयोग म्हणजे जुळणी, रचना किंवा ठेवण। तुम्हाला ही सगळी संकल्पना कशी समजली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। अजून एक असाच डेमो व्हिडिओ जो तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत पुढचा, ज्याच्यामध्ये समास ही संकल्पना, सगळे प्रकार समासाचे क्लिअर जाणार आहेत। हाही व्हिडिओ पहा, इतरांना शेअर पण करा, आणि मित्रांनो पुढचा जो समास आहे तोही व्हिडिओ नक्कीच बघा। भेटूयात आपण पुढच्या टॉपिकमध्ये समास या टॉपिक सहित, तोपर्यंत डेक्कन आयएसचे व्हिडिओ नक्की पहा। धन्यवाद।